हॅलो अँड वेलकम ऑल टू बाय यूज प्रेप द मोस्ट कॉम्प्रेन्सिव्ह प्रिपरेशन ॲप फॉर ऑल एक्झाम्स चलो भाई लोग फक्त एकदा कन्फर्म करून घ्या आपला जो साऊंड आहे हा साऊंड एकदम खटाखट आहे का राईट right? साऊंड व्यवस्थित येतोय का चलो फटाफट येस गुड आफ्टरनून एवरीवन वन येस चलो फक्त एकदा कन्फर्म करून घ्या आपला जो साऊंड आहे हा साऊंड व्यवस्थित येतोय का आणि जी स्लाइड मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही स्लाइड पण तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसते का यलो एक नंबर एक नंबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बायजूज एक्झाम प्रेपच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपण डिपार्टमेंटल पी एस आयच्या आन्सर की संदर्भात आज एकत्र आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बायजूज एक्झाम प्रेपच्या माध्यमातून आज ही आन्सर की आपण रिलीज करतोय सो आन्सरकीच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर मला, मला फक्त एक गोष्ट तुमच्याकडनं कन्फर्म करायची आहे की आपला जो साऊंड आहे आणि जी स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय या दोन्ही गोष्टी एकदम व्यवस्थित दिसत आहेत का फक्त कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये मला फक्त रिप्लाय करायचं आहे येस yes, मस्त रे एक नंबर येस ऑल क्लिअर आहे अँड थँक्यू थँक्यू भगवान लवकर सांगा काय लवकर सांगा सर लवकर काय सांगू तुम्हाला चलो सो so, महाराष्ट्रामध्ये परत एकदा बायजूज एक्झाम प्रेपच्या माध्यमातून आन्सर की ही सगळ्यात पहिल्यांदा रिलीज करण्यात येते तुमच्या सगळ्यांचा विचार करून टीमने केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की सुरुवात करण्याच्या अगोदर अशाच नवनवीन लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही जर अजूनपर्यंत बायजूजला फॉलो केलेलं नसेल म्हणजे आम्हाला फॉलो केलेलं नसेल तर त्यासाठी फक्त तुमचा अवेअरनेस वाढवण्यासाठी ह्या ठिकाणी चारही गोष्टी मी में मेन्शन करून दिलेल्या आहेत एक म्हणजे आपलं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे ज्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी अशा प्रकारच्या फ्री अपडेट्स आम्ही घेऊन येत असतो डेली बेसिसवर तुमच्या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू फ्री लेक्चरची सिरीज पण आपण या ठिकाणी चालवतो सो तुम्ही अजूनपर्यंत जर ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करून टाका त्याच्यानंतर टेलिग्रामवर पण आपला फ्री लेक्चरच्या लिंक तुम्हा देता है। है तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहेत वर सुद्धा आपला आहे आणि फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला कनेक्ट झालेलो हो आहोत सो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पॉसिबल असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही कनेक्ट होऊ शकतात ओके इथपर्यंत सो सुरुवात करून टाकू आजचा जो आपला डिपार्टमेंटल पी एस आयचा पेपर झालेला आहे राईट या डिपार्टमेंटल पी एस आयच्या पेपरबद्दल एकंदरीत जी काही चर्चा आपली होणार आहे या चर्चेला आपण सुरुवात करून देऊ पण चर्चा सुरुवात करण्या अगोदर चर्चेला सुरुवात करण्या अगोदर फक्त मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे काय रे भावांनो पेपर कसा होता येस काय रे भावांनो पेपर कसा गेला किंवा पेपर कसा होता येस चलो फटाफट चलो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माझ्यासोबत चर्चा करू शकतात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे आन्सर मला देऊ शकतात कमेंट बॉक्सकडे माझं लक्ष आहे सो so, विद्यार्थ्यांचे आन्सर यायला लागलेत काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर पेपर साधारण होता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर पेपर ठीक होता तर काही विद्यार्थ्यांना पेपर मस्त गेलेला आहे so, सो सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आहे जसा पेपर तुम्हाला गेला आहे तसा पेपर आखच्या गावाला गेला आहे राईट right? सो so, शेवटी प्रामाणिक मेहनतीला पर्याय तर नसतोच आज ना उद्या तो सक्सेस तुम्हाला मिळणार आहे कुठेही आता वेळ न घालवता आपण सुरुवात करून देऊ आजच्या ह्या डिपार्टमेंटल पी एस आयच्या अनालिसिसला इथे एक गोष्ट अपडेट करतो सगळ्यात पहिल्यांदा मी स्वतः रितेश खिरड येस मी स्वतः रितेश खिरड तुमचं जीएसच अनालिसिस घेणार आहे म्हणजे आपला जो जनरल स्टडीजचा पेपर होता या जनरल स्टडीजचं ॲनालिसिस मी इथे घेणार आहे याची आन्सर की आपण सगळ्यात पहिल्यांदा बाहेर काढणार आहोत माझ्यानंतर आपल्याच बायजू बायजूजवर असणारे मराठी विषयाचे विशाल सुतार सर तुमच्यासोबत या ठिकाणी कनेक्ट होतील विशाल सुतार सर तुम्हाला या ठिकाणी मराठीचा अनालिसिस देणार आहे आणि मराठीनंतर आपल्याच सुमित टट्टे सर हे तुम्हाला इंग्लिश या विषयासाठी कनेक्ट होणार आहे इंग्लिश या विषयासाठी कनेक्ट होणार आहे सो सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं जे आन्सरकीचा कार्यक्रम आहे हा सुरुवात करणार आहोत क्वेश्चन नंबर पासून तर आपण जाणार आहोत क्वेश्चन नंबर शंभरपर्यंत याच्यानंतर ह्याच लेक्चरला कुठेही तुम्हाला जायचं नाही आहे ह्याच लेक्चरला तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे लगेच सुरुवात होणार आहे कार्यक्रम लगेच कार्यक्रम सुरुवात होणार आहे तो म्हणजे मराठीच्या पेपरच्या अनालिसिसचा आणि लगेच कार्यक्रम सुरू होणार आहे तो म्हणजे इंग्लिशच्या पेपरच्या अॅनालिसिसचा ओके इथपर्यंत ओके इथपर्यंत येस सुरुवात करून टाकू आजच्या पेपरचा अनालिसिस येस क्वेश्चन नंबर एक क्वेश्चन नंबर एक्कावन्न येस प्रश्न पॉलिटी विषयास अजून तुमचा कार्यक्रम चालू झालाय ग्रुप सेट सीचा पेपर हा सेट सी आहे राईट right? सेट सी आहे पहिला प्रश्न आहे येस yes. विधान परिषदेबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे त्यांनी रॉंग स्टेटमेंट तुम्हाला विचारलं होतं रॉंग स्टेटमेंट रॉंग स्टेटमेंट त्यांनी तुम्हाला विचारलं होतं येस yes, इथपर्यंत चला याचा तुम्ही आन्सर काय दिलाय याचा तुम्ही आन्सर काय दिलाय चला येऊ द्यावर आन्सर फटाफट प्रश्न क्रमांक एक्कावन्न याचा तुम्ही आन्सर काय दिलाय चलो फटाफट विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ज्यांनी पेपर दिलाय त्यांनी आन्सर टाका ज्यांनी नाही दिलाय त्यांनी सुद्धा या प्रश्नाचा आन्सर काय यायला पाहिजे आन्सर देऊ शकतात काही हरकत नाहीये यस पंकज त्याच्यानंतर शालिंदर भावांनो थोडासा प्रश्न तुमचा आन्सरमध्ये चुकतोय प्रश्न थोडासा चुकतोय तुमच्या आन्सरमध्ये एकदा नीट बघून घ्या प्रश्न क्रमांक एक्कावन्नचं तुमचा करेक्ट आन्सर यायला पाहिजे पर्याय क्रमांक तीन तिच्या रचनेसंबंधी निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा राष्ट्रपतींकडे असतो स्टेटमेंट रॉंग आहे भावांनो स्टेटमेंट रॉंग आहे प्रश्न क्रमांक एकावन्न पर्याय क्रमांक तीन चुकीचा आन्सर आहे म्हणजेच चुकीचा स्टेटमेंट आहे एकावन्नचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघून घ्या पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील ग्रामपंचायती संबंधी खालील विधाने विचारात घ्या ग्रामपंचायती संदर्भात विचारलेला हा प्रश्न स्टेटमेंट नंबर अ त्यांनी सांगितलंय ग्रामपंचायतीच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा कमी नाही इतक्या सभासदांना सरपंचच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येईल त्याच्यानंतर ते सांगताय सरपंच निवडून आल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांपर्यंत असा कोणताही अविश्वासाचा ठराव आणता येणार नाही करेक्ट आन्सर काय असेल येस करेक्ट आन्सर काय असेल येऊ दे आन्सर चलो काय असेल प्रश्न क्रमांक बावन्न जमत असेल तर आपल्या डिपार्टमेंटल पी एस आयची ची एक्झाम देणाऱ्या मित्रांपर्यंत तुम्ही ह्या लेक्चरची लिंक शेअर करू शकतात जमत असेल तर लेक्चरची लिंक शेअर करू शकतात काहीच हरकत नाहीये येस प्रश्न क्रमांक बावन्न करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे येस बढिया प्रश्न क्रमांक बावन्न करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे बढिया भावांनो भावन्नो प्रश्न क्रमांक बावन्नचं करेक्ट आन्सर तुमचा यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार म्हणजे दोन्ही विधान चुकीचे आहेत दोन्ही विधान चुकीचे आहेत बावन्न एकदा चेक करा एक तृतीयांश आहे का चेक करून घेऊया आपण एकदा त्याच्यानंतर सरपंच निवडून आल्याच्या जिरंगापासून तीन महिन्यांपर्यंत असा कोणताही अविश्वास ठराव आणता येणार नाही स्टेटमेंट हे सुद्धा राहून काय पर्याय क्रमांक बावन्न करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे स्टेटमेंट नंबर आणि ब दोन्ही चुकीच्या आहेत सो बावन्न चा चार नंबर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती अखिल भारतीय सेवा नाही अखिल भारतीय सेवा नाही असं म्हणायचं त्यांना विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन ऑल इंडिया सर्व्हिस चला यस हिना बडिया हिना एक नंबर जमत असेल तर लेक्चरला लाईक पण करत चला म्हणजेच कोणीतरी इनिशिएटिव्ह घेत आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करून कोणीतरी इनिशिएटिव्ह घेत आहे शंभर टक्के इसकीलिय तो एक लाइक तो बनता ही है भाई चला येऊ द्या प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालीलपैकी अशी कुठली सेवा आहे जी अखिल भारतीय सेवा नाही प्रश्न क्रमांक त्रेपन्न याचा करेक्ट आन्सर तुम्हाला बाहेर काढायचा आहे मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचे आन्सर करेक्ट आहेत एक नंबर एक नंबर सत्यभामा अंकुश त्याच्यानंतर कोण आहे यस तांबे सविता आश्विनी वैशाली केंद्रे एक नंबर पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर यायला पाहिजे प्रश्न क्रमांक त्रेपन्नचा करेक्ट आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय परराष्ट्र सेवा बढिया पुढचा प्रश्न बघून घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक चोपन्न काय विचारलाय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे आपल्याकडचे जे हायकोर्ट्स आहेत या हायकोर्टचे जे काही न्यायाधीश असेल या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा कोणाला आहे चला येऊ द्या राज्याचा राज्यपाल मुख्यमंत्री महाभियोगाद्वारे राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे राज्यपालांना करेक्ट स्टेटमेंट काय असणार आहे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे प्रश्न क्रमांक चोपन्न प्रश्न क्रमांक चोपन्न येऊ द्या एक नंबर भावा एक नंबर काही विद्यार्थी थोडेसे भरकटत आहेत भावांनो हायकोर्ट असेल म्हणून राज्यपालच येईल असं नाही आहे हायकोर्ट असेल म्हणून राज्यपालच येईल असं अजिबात नाही आहे येस yes? प्रश्न क्रमांक चोपन्न करेक्ट आन्सर तुमचा येणार आहे पर्याय क्रमांक तीन फक्त क म्हणजे महाभियोगाद्वारे हो राष्ट्रपतींना विषय क्लिअर आहे प्रश्न क्रमांक चोपन्न महाभियोगाद्वारे हो राष्ट्रपतींना सरळ सरळ आन्सर बाहेर निघालाय पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानात मुख्यत पंचायती संबंधीची तरतूद करण्यात आली आहे राईट आपल्याकडे ज्या पंचायतीचा पंचायती राजचा कार्यक्रम आहे या संदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये कुठली घटनादुरुस्ती आहे चलो फटाफट चलो फटाफट पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे पंचावन्न बहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर कि बेचाळीस येस येस एक नंबर हंड्रेड पर्सेंट आन्सर करेक्ट आहे हंड्रेड पर्सेंट आन्सर करेक्ट आहे बढिया पर्याय क्रमांक दोन त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती पर्याय क्रमांक दोन त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती बढिया फाईव्ह हंड्रेड लाईफचं आपल्याला टार्गेट अचीव करायचं आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईफचं टार्गेट अचीव करायचं भावांनो जमत असेल आपल्याच मित्रांना डिपार्टमेंटल पी एस एची एक्झाम देणाऱ्यांना ही लिंक तुम्ही शेअर करू शकतात येस बढिया पुढचा प्रश्न इथे विचारलं होतं जोड्या लावा जोड्या लावा विचारलं होतं एका बाजूला दिलंय वेगवेगळ्या सुधारकांची नावं आणि एका बाजूला दिलंय त्यांचा काव्यसंग्रह किंवा त्यांच्या कादंबऱ्या किंवा त्यांची वृत्तपत्र येस सो प्रश्न क्रमांक छप्पन्न करेक्ट आन्सर काय असणार आहे प्रश्न क्रमांक छप्पन्न बाबा पद्मजी सावित्रीबाई फुले गोपाळ गणेश आगरकर आणि भाऊ महाजन खालील जोड्या लावा प्रश्न क्रमांक छप्पन्नचा करेक्ट आन्सर येस प्रश्न क्रमांक छप्पन्न करेक्ट आन्सर येस शंभर टक्के आन्सर करेक्ट येत आहे पर्याय क्रमांक एक फिफ्टी सिक्स नंबर करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक एक बाबा पद्मजी याचा लागत आहे कादंबरी यमुना पर्यटन त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले येस याचं ये लागतंय बावन कशी सुबोध रत्नाकार काव्यसंग्रह गो <coughs> गोपाळ गणेश आगरकर यस प्रभाकर साप्ताहिक सुरू केले आणि भाऊ महाजनचा विचार केला तर सुधारक वृत्तपत्राची सुरुवात शंभर टक्के करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक छप्पन्नचं करेक्ट आन्सर होतं पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक येस त्याच्यानंतर येस त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावन्न एवढे आन्सर बाहेर महात्मा ज्योतिबा फुलेंनी मानवी स्वातंत्र्य समता आणि विश्वबंधुत्व या तत्व त्रयींचा पुरस्कार टिंबटिंब या ग्रंथात केलाय महात्मा ज्योतिबा फुले मानवी स्वातंत्र्य समता आणि विश्वबंधुत्व या तत्वत्रयींचा पुरस्कार टिंबटिंब या ग्रंथामध्ये केलाय कुठला असा ग्रंथ आहे कुठला असा ग्रंथ आहे येस चलो फटाफट चलो फटाफट फड़। चलो जमत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावांनो जमत असेल हो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सेशनमधून जर फायदा होत असेल तर लाईक करून टाका फिफ्टी सेवन नंबरचा आन्सर आहे करेक्ट आन्सर आहे तुमचं पर्याय क्रमांक एक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक आपल्या हिस्ट्रीचे जे फॅकल्टी आहेत वैभव राऊत सर वैभव राऊत सरांनी यूटूबच्या माध्यमातून जी काही तुमच्यासाठी फ्री सिरीज सुरू केली आहे या फ्री सिरीजमधून सरळ सरळ तुमच्या एक्झाममध्ये रिफ्लेक्ट झालेला हा प्रश्न आहे सरळ सरळ एक्झाममध्ये रिफ्लेक्ट झालेला हा प्रश्न आहे राईट लवकरच वैभव राऊत सर या संदर्भात तुम्हाला अपडेट करतीलच पण त्यांच्यासोबत ज्यावेळेस माझी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की सर काही प्रश्न आहेत जे यूट्यूबच्या फ्री सिरीजमधून सरळ सरळ रिफ्लेक्ट झालेले आहेत यस पुढचा प्रश्न बघून घ्या प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न अनुताई वाघ यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी कार्य केले वरीलपैकी बरोबर विधानं तुम्हाला निवडायची आहेत चला त्यांनी काय काय कार्य केलंय आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली आहे कोसवाड प्रकल्पाची उभारणी केली आहे पाळणाघरे आणि बालवाड्यांची के सुरुवात केली आहे शैक्षणिक संस्थांची सुरुवात केली आहे करेक्ट आन्सर काय असणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न आपला चालू आहे डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न करेक्ट आन्सर काय असणार आहे चलो जल्दी येस प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न करेक्ट आन्सर काय असणार आहे येस हितेश बडिया हितेश मोरे प्रदीप एक नंबर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब क आणि ड पर्याय क्रमांक दोन स्टेटमेंट नंबर अ यामध्ये येत नाही स्टेटमेंट नंबर अ यामध्ये येत नाही पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न आपला चालू आहे अनुताई वाघ यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी खालीलपैकी कोणतं के कार्य केले ज्याचा करेक्ट आन्सर आपल्याला निघालाय प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नचा करेक्ट आन्सर निघालाय पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पुढील तत्वांपैकी कोणते तत्त्व आर्य समाजाचे नव्हते यस श्री शिक्षणाला उत्तेजन देणे वेद सर्व ज्ञानांनी परिपूर्ण आहेत वेदातील ज्ञानाचा प्रसार करावा मूर्तीपूजा करू नये आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवू नये येस पुढील पैकी कोणते तत्व आर्य समाजाचे नव्हते विचारले त्यांनी आर्य समाजाचे नव्हते चला येऊ द्या आन्सर फटाफट येस प्रश्न क्रमांक एकोणसाठ करेक्ट आन्सर बाहेर काढायचंय काय आन्सर दिलाय तुम्ही प्रश्न क्रमांक एकोणसाठ कोणतं तत्व हे आर्य समाजाचं नव्हतं राईट कोणचं तत्व आर्य समाजाचं नव्हतं भावांनो प्रश्न क्रमांक एकोणसाठ करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे हे तत्व आर्य समाजाचं नव्हतं बाकी वेद सर्व ज्ञानांनी परिपूर्ण आहेत वेदातील ज्ञानाचा प्रसार करावा मूर्तीपूजा करू नये आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवू नये सगळी स्टेटमेंट ओके आहे फक्त पर्याय क्रमांक एक स्त्री शिक्षणाला चालना देणे हे तत्व आर्य समाजाचं नव्हतं सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणसाठ बढिया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठ विठाळ विध्वंसक या ग्रंथाचे लेखन कोणी केले कोण आहे लेखक विठाळ विध्वंसक या ग्रंथाचा राईट कोण लेखक आहे विठाळ विध्वंसक या ग्रंथाचा चलो फटाफट शिवराम ज्ञानबा कांबळे किसन बंद सोडे गोपाल बाबा वलंगकर महात्मा फुले येऊ द्या भवान सर प्रश्न क्रमांक साठ करेक्ट आन्सर काय असणार आहे प्रश्न क्रमांक साठ एक नंबर एक नंबर भावांनो एक नंबर पर्याय क्रमांक तीन बाबा वलंगकर प्रश्न क्रमांक साठचं करेक्ट आन्सर तुम्ही काढलाय करेक्ट आन्सर तुम्ही काढले गोपाळ बाबा वलंगकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक चलो बाय एक नंबर पुढीलपैकी कोणत्या देशाने अन्न सुरक्षा समस्येचे निराकरण करण्यासाठी भारताची मदत घेण्याचा निर्णय घेतला फूड सिक्युरिटी एक नंबर फूड सिक्युरिटी या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपल्या आप भारताची मदत घेतली आहे कुठला देश आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट एक नंबर प्रश्न क्रमांक एकसष्ट फूड सिक्युरिटी संदर्भात विचारण्यात आलेला हा प्रश्न इंटरनॅशनल रिलेशन्स आय चे काही प्रश्न तुमच्या पेपरमध्ये असतात सो आता इथून तुमचा आय आरचा पाठ चालू होतोय मस्त मस्तरे नीट विचार करा भूतान बांगलादेश मालदीव की सौदी अरेबिया यस yes, रिसर्च टीमने तुमच्यासाठी काही वेळात ही, ही की तयार केली आहे यासोबतच पूर्ण आन्सरकीचं त्यांनी रेफरन्स सुद्धा बाहेर काढून ठेवलंय सो so, उगच अंदाजपणची टोला बायजूस करीच मारत नाही स्वतःची एक रिसर्च टीम ठेवून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ज्या ऑथेंटिक गोष्टी आहेत त्या सगळ्या ऑथेंटिक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आमचा चालू आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट फूड सेक्युरिटी या समस्याचे निराकरण करण्यासाठी सौदी अरेबिया प्रश्न क्रमांक एकसष्ट सौदी अरेबिया या देशाने आपल्या भारताची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता सौदी अरेबिया प्रश्न क्रमांक एकसष्ट पर्याय क्रमांक चार हे करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बासष्ट नंबर दोन हजार अठरामध्ये भारताने क्रॉस कंट्री तेल पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन केले या प्रकल्पात भागीदारी करणारा दुसरा देश कोणता क्रॉस कंट्री ऑइल पाईपलाईन चलो क्रॉस कंट्री येस क्रॉस कंट्री ह्या तेल पाइपलाईनचं उद्घाटन करण्यात आलंय यामध्ये दुसरा भागीदारी करणारा देश कोणता होता चीन भूतान मालदीव की बांगलादेश चीन भूतान मालदीव की बांगलादेश करेक्ट आन्सर तुमचं यायला पाहिजे प्रश्न क्रमांक बासष्ट एक नंबर काही विद्यार्थ्यांचे आन्सर शंभर टक्के करेक्ट आहे भाऊ खूप चांगला प्रयत्न चालू आहे चला हितेश तांबे उमा उत्कर्ष विरेश रुपाली अलका शैलेंद्र एक नंबर येऊ द आन्सर प्रश्न क्रमांक बासष्ट असा कुठला देश होता ज्या देशाने क्रॉस कंट्री तेल पाईपलाईन या प्रकल्पात भागीदारी केली आहे प्रश्न क्रमांक बासष्ट करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे पर्याय क्रमांक चार बांगलादेश पर्याय क्रमांक चार बांगलादेश पुढचा प्रश्न त्रेसष्ट नंबरचा प्रश्न होता भारत आणि चीन या दोन देशांमध्ये संयुक्त सैन्य अभ्यासाचं नाव काय इंडिया चायना मित्रांनो शंभर टक्के आन्सर बरोबर आला पाहिजे शंभर टक्के इंडिया चायना या दोन देशांमध्ये संयुक्त सैन्य अभ्यास जो केला जातो याचं करेक्ट नाव काय हँड है। इन हँड मित्र शक्ती मैत्री अभ्यास वज्रप्रहार ना बात डेली बेसिसवर बायजूज एक्झाम प्रेप या युट्यूब चॅनलवर आपले करंट अफेअर्सचे लेक्चर चालतात करंट अफेअर्सचे लेक्चर चालतात जे प्रतीक भड सर घेत आहेत प्रतिक भड राईट या करंट अफेअरच्या लेक्चर्सला रोज अर्ध्या तासाचं हे लेक्चर आहे डेली बेसिसवर प्रतीक भड तुमच्याकडनं करंट अफेअर्स कव्हर करून घेत आहे हे लेक्चर जरी तुम्ही केले भावांनो तर येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुमचं करंट अफेअर एक जमेची बाजू असेल एक स्ट्रॉंग पॉईंट असेल आणि अशाच प्रकारे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट करेक्ट आन्सर असणारे पर्याय क्रमांक एक हँड इन हँड ये होईना बात पुढचा प्रश्न सर क्रिक गुजरातचा कच्छ विभाग आणि पाकिस्तानचा टिंबटिंब प्रांत एकमेकांपासून वेगळे करते येस yes, सर क्रिक गुजरातचा कच्छ विभाग आणि पाकिस्तानचा टिंबटिंब प्रांत एकमेकांपासून वेगळे करते येस बलुचिस्तान सिंध पंजाब की खैबर पख्तूनख्वा खुवा येऊ द्या आन्सर प्रश्न क्रमांक चौसष्ट प्रश्न क्रमांक चौसष्ट येऊ द्या आन्सर प्रश्न क्रमांक चौसष्ट सामाजिक दायित्वाचं भान ठेवून काही गोष्टी या तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्रातला एकमेव प्लॅटफॉर्म बायजूज प्रेप आणि असं नाही आहे युट्यूब चॅनलवर आपण सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय सोबत सोबत ऍप्लिकेशनवर सुद्धा आपण गोष्टी फ्रीमध्ये देतोय अजूनपर्यंत बाजूस युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल भावांनो सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असं वाटत असेल मास्तर ऍड करताय मास्तर ऍड करत नाही मास्तर जे रियल आहे हे रियल ओरडून सांगतोय प्रश्न क्रमांक चौसष्ट करेक्ट आन्सर तुमचं येणाऱ्या भावांनो पर्याय क्रमांक दोन सिंध प्रांत येस सर क्रिक गुजरातचा कच्छ विभाग आणि पाकिस्तानचा सिंध प्रांत एकमेकांपासून काय करत आहे वेगळं करत आहे करेक्ट आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट येस yes. प्रश्न क्रमांक पासष्ट येऊ द्या करेक्ट आन्सर येऊ द्या करेक्ट आन्सर बढिया भारताच्या सागरी सीमा टिंबटिंब देशांशी सी जोडलेल्या आहेत सागरी सीमा सरळ साधा प्रश्न होता सरळ सरळ प्रश्न होता सरळ सरळ प्रश्न होता अभिजित पाटील जे सर आपल्याकडे भूगोल विषय घेत आहेत भूगोल यासोबतच अनिकेत जाधव हे सुद्धा आपल्याकडे भूगोलसाठी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहेत यांचे तुम्ही मॅपिंगच्या सिरीज जर केले असत्या तर मॅपिंगच्या सिरीजच्या माध्यमातून प्रश्न क्रमांक पासष्टचं करेक्ट आन्सर तुम्हाला बाहेर काढताला असतं पर्याय क्रमांक दोन भारताच्या सागरी सीमा सात देशांशी जोडलेल्या आहेत एक नंबर सात देशांशी जोडलेले आहेत भारताच्या सागरी सीमा प्रश्न क्रमांक पासष्ट सिक्स्टी फाईव्ह येस पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पांघरून ही मराठी फीचर फिल्म टिंबटिंब यांच्या एका लघुकथेवर आधारित आहे कोणाच्या लघुकथेवर आधारित आहे पांघरून ही फीचर फिल्म येस त्रंब खानोलकर बाळकृष्ण भगवंत बोरकर श्रीपाद नारायण पेडसे आत्माराम रावजी देशपांडे पर्याय क्रमांक कुठला करेक्ट असणार आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट आपला चालू आहे डिपार्टमेंटल पी एस आय पूर्व परीक्षा ये होईना बात प्रश्न क्रमांक सहासष्ट प्रश्न क्रमांक सहासष्ट चलो जल्दी आपल्या रिसर्च टीमने काढलेले आन्सर आहेत प्रत्येक आन्सरचं रेफरन्स त्यांनी चेक केलंय विदाऊट रेफरन्स अंदाजपंचे टोला कधीच काढला जात नाही कधीच लावला जात नाही भावानव त्यामुळे लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सासष्ट करेक्ट आन्सर येस बाळकृष्ण भगवंत बोरकर एक नंबर भाऊ एक नंबर हंड्रेड पर्सेंट विद्यार्थ्यांचं उत्तर करेक्ट आहे हंड्रेड पर्सेंट भावन्न जिंकलात तुम्ही आज ओ एक मिनिट या ठिकाणी एक अपडेट होती तुम्हाला आपल्याकडे राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्य म्हणजेच राज्यसेवेची कम्प्रेन्सिव्ह बॅच चालू आहे येणाऱ्या वर्षामध्ये राज्यसेवा एक्झाम जर टार्गेट करत असाल आणि यासोबतच जर मेहनत करण्याची तयारी असेल तर मी तुम्हाला आव्हान करतो भावांनो या वेलकम आहे तुमचं पण एक सांगतो आम्ही जी स्ट्रॅटेजी तुम्हाला देतो आहे ही स्ट्रॅटेजी ऐकायला खूप सोपी वाटते समजून घ्यायला खूप सोपी वाटते पण करताना चांगल्या चांगल्यांच्या नाकिनो येतात त्यामुळे म्हणतो आहे करायचं असेल येस वेलकम आहे पण मेहनत करण्याची तयारी ठेवा महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर्स तुम्हाला ह्या बॅचसाठी लाभलेले आहेत स्वत मी रितेश किरण तुमचा ह्या बॅचमध्ये इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी कवर करून घेणार आहे माझेसुद्धा युट्यूबला इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीचे फ्री लेक्चर सिरीज अवेलेबल आहे कधीही तुम्ही जाऊन चेक करू शकतात की मास्तर कुठल्या लेवलनी शिकवतो हो राईट सो so, ही एक तुमच्यासाठी महत्वपूर्ण अपडेट होती सो ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं एक कर्तव्य आहे सो ही अपडेट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी अमर जवान ज्योतीचे बांधकाम टिंब टिंब करण्यात आले कधी करण्यात आलंय भारतीय सैनिकांना इंडियन आर्मी यांना आदरांजली वाहण्यासाठी अमर जवान ज्योती यांचं बांधकाम कधी करण्यात आलंय एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या युद्धानंतर आणि अठराशे सत्तावन्नच्या युद्धानंतर प्रश्न क्रमांक सदुसष्ट येऊ द्या आन्सर एक नंबर भावनो जमत असेल तर लेक्चरला लाईक करत जा म्हणजे कुठे ना कुठेतरी बायजूज एक्झाम पेपच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या अपडेट्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जात आहेत या खरंच महत्वपूर्ण आहेत याचं ते एक आउटपुट असतं सो या कारणास तो म्हणतोय जर खरंच फायदा होत असेल एक लाईक तो बनता ये भाई सिक्स्टी सेवन नंबरचा प्रश्न आहे सिक्स्टी सेवन करेक्ट आन्सर तुमचं येणार आहे पर्याय क्रमांक एक, एक वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णव एकाहत्तरच्या युद्धानंतर वर्ष एकोणीसशे एकाहत्तर नाईन्टीन सेवन्टी वन बडिया बडिया प्रश्न क्रमांक सदुसष्ट आपला चालू आहे पुढचा प्रश्न घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट स्वामी विवेकानंद जी स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेल्या रामकृष्ण पंथांच्या प्रबुद्ध भारत या मासिकाचे दोन हजार एकवीसमध्ये प्रकाशनाची टिंबटिंब वर्षे पूर्ण झाली आहेत स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या रामकृष्ण पंथांच्या प्रबुद्ध भारत मासिकाला वर्ष दोन हजार एकवीसमध्ये प्रकाशनाची किती वर्ष पूर्ण झाली आहेत ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलं एकशे पंचवीस दोनशे शंभर आणि पंच्याहत्तर एक नंबर प्रश्न विचारला होता प्रश्न क्रमांक अडुसष्ट करेक्ट आन्सर काय दिलाय प्रश्न क्रमांक अडुसष्ट करेक्ट आन्सर काय दिलाय एवढे आन्सर चलो फटाफट भाई ये हुई ना बात ये हुई ना बात एक नंबर भाऊ एक नंबर चलो जल्दी यस जमत असेल तर लाईक पण करायचं आहे शंभर टक्के करेक्ट आन्सर आहे अडुसष्ट नंबर पर्याय क्रमांक एकशे एक पंचवीस वर्ष स्वामी विवेकानंदांच्या रामकृष्ण पंतांच्या प्रबुद्ध भारत या मासिकाला वर्ष दोन हजार एकवीस मध्ये प्रकाशनाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली पुढचा प्रश्न बघून घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर काय असणार आहे करेक्ट आन्सर मार्च दोन हजार बावीस पर्यंत खालीलपैकी कोणता देश युरोपियन युनियनचा भाग नव्हता मार्च दोन हजार बावीस कोणता देश युरोपियन युनियनचा भाग नव्हता जर्मनी नॉर्वे फ्रान्स आणि ऑस्ट्रिया विच ऑफ द फॉलोईंग कंट्रीज वॉज नॉट पार्ट ऑफ द युरोपियन युनियन ॲज ऑफ मार्च टू थाउजंड अँड ट्वेंटी टू प्रश्न क्रमांक एकोणसत्तर करेक्ट आन्सर काय असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर करेक्ट आन्सर काय असणार आहे ये होईना बात एक नंबर भाऊन हो जिंकलात तुम्ही आज आज तुम्ही जिंकलात जे उत्तर देत आहे शंभर टक्के करेक्ट आहे एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आपला चालू होता युरोपियन युनियनशी रिलेटेड असणारा नॉर्वे ज्याचा करेक्ट आन्सर आहे नॉर्वे ज्याचं करेक्ट आन्सर आहे एक नंबर भाऊ हो। प्रश्न क्रमांक सत्तर द अ लिटिल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग सेव्हन्टी फाईव्ह इयर्स ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचं लेखक कोण आहे हु रोट द बुक अ लिटिल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग सेव्हन्टी फाईव्ह इयर्स ऑफ इंडिपेंडन्स यस रस्किन बॉन सलमान रजदीप शशी थरूर की विलियम डालरिम्पल करेक्ट आन्सर काय प्रश्न क्रमांक सत्तर कोण आहेत या पुस्तकाचे लेखक अ लिटिल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग सेव्हन्टी फाईव्ह इयर्स ऑफ इंडिपेंडन्स एक नंबर प्रश्न क्रमांक सत्तर एक नंबर भाऊ येस yes, शंभर टक्के प्रश्न क्रमांक सत्तर करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे पर्याय क्रमांक एक रस्किन बॉन्ड अ लिटिल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग सेवेंटी फाईव्ह इयर्स ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखक पर्याय क्रमांक एक, एक रस्किन बॉन्ड एक नंबर भाऊ पुढचा प्रश्न अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली आहे विदा सावरकर लोकमान्य टिळक बिपिन चंद्रपाल बालकृष्ण चाफेकर चला कोणी स्थापन केली आहे ही क्रांतिकारी संघटना अभिनव भारत चार ऑप्शनमधून एक ऑप्शन बाहेर काढायचा आहे चार ऑप्शनमधून एक ऑप्शन बाहेर काढायचा आहे सावरकर का लोकमान्य टिळक बिपिन चंद्रपाल आणि बालकृष्ण चाफेकर यस yes, बढिया प्रश्न क्रमांक एकाहत्तर चालू आहे डिपार्टमेंटल पी एस आय पूर्व परीक्षा एक नंबर एक नंबर प्रश्न क्रमांक एकाहत्तर पर्याय क्रमांक एक, एक, एक सावरकर काहीच विषय नाही भाऊ काहीच विषय नाही यानंतरचा प्रश्न क्रमांक बहात्तर प्रश्न क्रमांक बहात्तर टिंबटिंब हे ज्योतिराव फुलेंचे किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते शाहू महाराज गोवंडे वाळवेकर लोखंडे मित्रांनो प्रश्न क्रमांक बहात्तर हा आपल्या बाजूने हा थोडा डाउटफुल क्वेश्चन आहे सो याचं ठामपणे आन्सर सांगणं कुठे ना कुठेतरी आपल्या बाजूने हे चुकीचं ठरू शकतं सो प्रश्न क्रमांक बहात्तरचं जे आन्सर असेल ते डाउटफुल आहे कारण अजूनही रिसर्च टीमला याचा रेफरन्स सापडलेला नाही मी तुम्हाला परत सांगतो बायजूज एक्झाम प्रेपच्या माध्यमातून जे सांगितलं जातं हे रेफरन्समध्ये आधी चेक केलं जातं आणि मगच विद्यार्थ्यांना सांगितलं जातं हवेत गोळीबार आपला कार्यक्रम नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रात सर्वप्रथम आन्सर की लॉन्च करण्याची हिंमत सुद्धा आपणच करतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स सापडलेले नाहीत त्या ठिकाणी आपण ऑनेस्टली त्या गोष्टी ॲक्सेप्ट पण करतो राईट सो प्रश्न क्रमांक बहात्तर याचं आन्सर जे असेल हे डाऊटफुल असेल कारण आपल्याला अजूनपर्यंत त्याचा रेफरन्स सापडलेला so, नाही आहे सो बहात्तरचं करेक्ट आन्सर यायला पाहिजे डाऊटफुल आहे डाऊटफुल पर्याय क्रमांक एक डाऊटफुल आन्सर आहे यासाठी आपण आन्सर की ऑफिशियल आन्सर कीचा वेट करणार आहोत प्रश्न क्रमांक बहात्तरसाठी कर कारण याचा रेफरन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहे पुढचा प्रश्न एका बाजूला दिलाय तुम्हाला फाळणी किंवा मुस्लिम लीगची स्थापना किंवा विभक्त मतदारसंघ कायदा किंवा लखनौ करार आणि एका बाजूला दिलाय तुम्हाला त्याची इयर्स घटना आणि त्याची वर्ष प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर येऊ द्या भाऊ आन्सर येऊ द्या आन्सर ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही ॲक्सेप्टही करतो पण ज्या गोष्टी आम्ही सर्वप्रथम करतो त्या ठामपणे सगळ्यांना समजून पण सांगतो येस येऊ द्या आन्सर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर करेक्ट आन्सर काय असणार आहे येस शंभर टक्के भाऊ पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन बंगालची फाळणी एकोणीसशे पाच मुस्लिम लीगची स्थापना वर्ष एकोणीशे सहा विभक्त मतदारसंघ शंभर टक्के वर्ष एकोणीशे सोळा आणि लखनऊ करार वर्ष एकोणीसशे नऊ यस शंभर टक्के करेक्ट आन्सर आहे शंभर टक्के प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर घटना आणि संबंधित वर्ष या संदर्भात विचारलेला झालेला योग्य जोडा आता प्रश्न होता करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर भारतीय कामगार चळवळीचं जनक टिंबटिंब आहेत येस बायजूज एक्झाम प्लेपच्या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम डिपार्टमेंटल पी एस आय पूर्व परीक्षेच्या ऑफिशियल आन्सर की प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर द्या आन्सर भारतीय कामगार चळवळीचे जनक शशीपद बॅनर्जी एन पी रंगा जोशी नारायण मेघाजी लोखंडे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर करेक्ट आन्सर काय असणार आहे ये होईना बात पर्याय क्रमांक चार नारायण मेघाजी लोखंडे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर करेक्ट आन्सर आहे यस शंभर टक्के वैभवरावत सरांनी याचा सुद्धा रेफरन्स देऊन ठेवला आहे लेक्चरमधला वैभवराव सरांच्या लेक्चरमधून किती प्रश्न आलेत कशा आलेत कुठे आले याचा सगळा स्क्रीनशॉट घेऊन वैभव सर तुम्हाला भेटायला येणार आहे लवकरच त्याची काळजी करू नका पुढचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे भारतीय लोकांना धर्मवंश जात भाषा भौगोलिक प्रदेश विसरून एका व्यासपीठावर आणणे भारतीयांच्या समस्यांवर विचार विमर्श करणे भारतीयात ऐक्य भावना वाढवणे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे येस करेक्ट आन्सर कोणचा असणार आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर करेक्ट आन्सर काय असणार आहे येऊ द्या भाऊ फटाफट फड़। येऊ द्या आन्सर येस चलो 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 फरे मस्त प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर चालू आहे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट करेक्ट आन्सर आहे तुमचं प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर करेक्ट आन्सर आहे तुमचं पर्याय क्रमांक तीन अ ब आणि क म्हणजे भारतीय लोकांना धर्मवंश जात भाषा भौगोलिक प्रदेश विसरून एका व्यासपीठावर आणणे भारतीयांच्या समस्यांवर विपार विचार विमर्श करणे आणि भारतीयात ऐक्य भावना वाढवणे पर्याय क्रमांक तीन एक नंबर प्रश्न क्रमांक शहात्तर काकुरी घटनेवर विचारण्यात आलेला होता काकुरी घटना टिंबटिंब यांच्याशी संबंधित होती काकुरी घटना चलो फटाफट तुम्हाला मी जाणीवपूर्वक पोल विचारतोय कुठला कंटेन आहे जो तुम्हाला डिफिकल्ट वाटला कुठला सब्जेक्ट आहे जो तुम्हाला डिफिकल्ट वाटला जाणीवपूर्वक मी तुम्हाला एक पोल विचारतोय ह्या पोलच्या अकॉर्डिंग आपण तुमच्यासाठी काही फ्रीमध्ये किंवा पेडमध्ये चालू करता येईल का यासाठी हा एक आपला सरळ साधा प्रामाणिक प्रयत्न आहे जर अवघड वाटला असेल कंटेंट कुठला तर सांगत चला पूर्ण फॅकल्टी टीम आहे बाजूची लेक्चर जरी मी एकटा घेत असेल तरी बाकी फॅकल्टी टीम पूर्ण लाईव्ह आहे चलो फटाफट प्रश्न क्रमांक शहात्तर करेक्ट आन्सर येत आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन काकुरी घटना हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याच्याशी संबंधित आहे शंभर टक्के करेक्ट पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष विचारलाय चला कोण आहेत पहिले अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय सभा दादाबाई नवरोजी उमेशचंद्र बॅनर्जी फिरोज शाह मेहता न्यायमूर्ती रानडे चलो एक नंबर प्रशांत गायकवाड ये होईना भाऊ बात प्रश्नक्रमंक स्थयात्तर, प्रश्नक्रमंक स्थयात्तर, yes. प्रश्न क्रमांक सत्याहत्तर प्रश्न क्रमांक सत्याहत्तर करेक्ट आंसर काय असणार आहे येस पर्याय क्रमांक दोन उमेशचंद्र बॅनर्जी प्रश्न क्रमांक सत्याहत्तर भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष तुम्हाला विचारलं होतं प्रश्न क्रमांक सत्याहत्तरचं पहिलं अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी पुढचा प्रश्न विचारलाय टिब यांनी रामोशांना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध बंद पुकारलाय येस येस yes. येस yes, yes, yes. सरळ सरळ प्रश्न आहे शंभर टक्के प्रश्न बरोबर यायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन हा बरोबर यायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट येऊ द्या आन्सर येऊ दे आन्सर हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन करेक्ट यायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट yes? येस कोणी रामोशन संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले वासुदेव बळवंत फडके रामसिंह कुका बिरसा मुंडा कजार सिंग प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर पर्याय क्रमांक एक अ आणि ड प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर पर्याय क्रमांक एक अ आणि ड ये शंभर टक्के करेक्ट आहे शंभर टक्के करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी अनाथ बालिका आश्रमची सुरुवात टिंबटिंब यांनी केली डी के कर्वे एम जी रानडे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बी आर आंबेडकर अनंत बालिका आश्रम वॉज स्टार्टेड बाय डी के कर्वे एम जी रानडे महात्मा ज्योतिबा फुले बी आर आंबेडकर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षा एक नंबर खूप चांगला प्रयत्न आहे भावांनो खूप लोकांचे विद्यार्थ्यांचे आन्सर शंभर टक्के करेक्ट येत आहेत प्रश्न क्रमांक एकोणऐंशीचा पण तेच सीन आहे डी के कर्वे जवळपास हंड्रेड पर्सेंट पोरांचे आन्सर करेक्ट आहेत जवळपास शंभर टक्के अनाथ आश्रमची सुरुवात डी के कर्वे यांनी केली आहे पुढचा प्रश्न विचारून घ्या माझ्या आठवणी हे पुस्तक कोणी लिहिलं हू रोड द बुक ऑफ माझ्या आठवणी कोण आहे ह्या पुस्तकांचा लेखा अण्णाभाऊ साठे विठ्ठलरामजी शिंदे पंडिता रमाबाई रमाबाई रानडे कोण आहे माझ्या आठवणी या पुस्तकांचे लेखक हु रोट द बुक माझ्या आठवणी प्रश्न क्रमांक ऐंशी राईट right? आता हा जीएसचा पार्ट आपला चालणार आहे शंभर प्रश्नांपर्यंत यानंतर आपल्या मराठी विषयांचे पाणिनी बायजूज एक्झाम प्रेपच्या माध्यमातून आपल्याकडे येणार आहात विशाल सुतार सर राईट right? विशाल सुतार सर आपल्यासोबत मराठी या विषयाचं डिस्कशन करणार आहेत मराठी या विषयामधले कुठल्या प्रश्नांचं उत्तर करेक्ट असणार हे विशाल सुतार सर तुम्हाला सांगतील आणि त्यानंतर लगेच इंग्लिश विषय घेऊन येणार आहेत सुमित टट्टे सर राईट right? चलो रेडी प्रश्न क्रमांक ऐंशी करेक्ट आन्सर काय असणार आहे शंभर टक्के पंडिता सॉरी रमाबाई रानडे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक ऐंशी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व जिल्हे टिंब प्रशासकीय विभागात विभागले आहेत पाच सहा सात की तीन महाराष्ट्रातील सर्व जिल्हे किती प्रशासकीय विभागात विभागले गेले आहेत पाच सहा सात की तीन ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र आर डिवाइडेड इन्टू डॉट डॉट ॲडमिनिस्ट्रेटिव डिव्हिजन्स प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी खूप चांगला प्रयत्न आहे भावांना खूप चांगला प्रयत्न आहे आणि ह्या सुद्धा प्रश्नांचा आन्सर जवळपास शंभर टक्के पोरांचं करेक्ट येत आहे ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे मी जाणीवपूर्वक एक मोबाईल नंबर देऊन ठेवला आहे याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि प्रत्येक बॅचेसची इन्क्वायरी करायची आहे आपली एक टीम खास तुमच्यासाठी इथे बसलेली आहे तुम्ही त्यांना ऑफिस टाईममध्ये कधीही कॉल करू शकतात कुठल्याही बॅचची त्यांच्याकडनं इन्क्वायरी घेऊ शकतात येस प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी करेक्ट आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक दोन एकूण सहा पर्याय क्रमांक दोन सहा येस शंभर टक्के करेक्ट आन्सर आहे शंभर टक्के करेक्ट आन्सर आहे शंभर टक्के येस चलो चलो फटाफट ओ एक मिनिट येस प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक सहा पुढचा प्रश्न ओ एक इथे एक महत्वाची अपडेट आली आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला राज्यसभेच्या बॅचबद्दल बोललो होतो त्याचप्रमाणे मला तुम्हाला इथे एक गोष्ट अपडेट करून द्यायची आहे आपल्याकडे कंबाईन ग्रुप बीची बॅच सुद्धा चालू झालेली आहे या कंबाईन ग्रुप बी च्या बॅच मध्ये आपण आठ ऑक्टोंबरला जी आपली कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा असणार आहे या ग्रुप बी च्या पूर्वपरीक्षेला आपण शंभर टक्के टार्गेट करतोय शंभर टक्के राईट सो इथे सुद्धा मी परत एकदा तेच सांगेल की माझी स्ट्रॅटेजी मी रेडी करून ठेवली आहे माझी स्ट्रॅटेजी मी रेडी करून ठेवली आहे वाट बघतोय तुमच्या एका निर्णयाची निर्णय जर पक्का असेल तर आजच मित्रांनो नाईन सिक्स फाय डबल झिरो फायव्ह टू नाईन झिरो फोर या नंबरला कॉल करा आणि यांच्याकडनं ॲडमिशनबद्दल पूर्ण माहिती मिळवा राईट right? सो so, स्वागत आहे सगळ्यांचं पुढचा प्रश्न बघून घेऊ प्रश्न क्रमांक ब्याऐंशी प्रश्न क्रमांक ब्याऐंशी येस योग्य जोड्या लावा योग्य जोड्या लावा चलो फटाफट फड़। एक बाजूला दिले राज्य आणि एकमजुरी दिले जलविद्युत प्रकल्प यस चलो फटाफट फड़ जल्दी अतिरिक्त म्हणासाठी एक गोष्ट सांगून देतो बॅचेस सोबतच बायजूज प्रेप हा असा प्लॅटफॉर्म आहे जो महाराष्ट्रातला पहिला आहे जो प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीनही लेवलवर विद्यार्थ्यांना गाईड करतोय सोबत सोबत मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज सुद्धा बायजूजकडनं चालवली जाते येस चला पुढचा प्रश्न काय चाललाय आपला योग्य जर प्रश्न क्रमांक ब्याऐंशी करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक एक म्हणजेच काय कर्नाटक पश्चिम बंगाल ओडिसा आणि मध्य प्रदेश यस yes, शंभर टक्के प्रश्न क्रमांक ब्याऐंशी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी करेक्ट आन्सर काय असणार आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत येस yes, सरळ सरळ प्रश्न आहे सरळ सरळ प्रश्न आहे कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत कोणता आहे तो प्रशासकीय विभाग ज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे येत आहेत महाराष्ट्र प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक औरंगाबाद येस काहीच विषय आहे चौकातला प्रश्न होता हा विच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन हॅज द हायेस्ट नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र पुढचा प्रश्न भारतातील कोळसा क्षेत्रे उत्तर ते दक्षिण अशा योग्य प्रकारे लावा येस अरेंज द कोलफील्ड ऑफ इंडिया फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इन द प्रॉपर सिक्वेन्स चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे एटी फोर नंबर चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न करेक्ट आन्सर काय असणार आहे येऊ द्या चौऱ्याऐंशी नंबर करेक्ट आन्सर काय असणार आहे यस yes, प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हजारीबाग रांची वर्धा खोरे आणि गोदावरी खोरे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी Yes, पर्याय क्रमांक तीन याचा करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न तारापुराण ऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील टिंबटिंब तालुक्यात स्थित आहे तारापूर अनुर्जा प्रकल्प विचारला होता कुठल्या ठिकाणी कुठल्या तालुक्यात स्थित आहे तुम्हाला जिल्हा दिलाय पण तालुका विचारलाय जिल्हा oh. दिलाय पण तालुका विचारलाय यस पालघर जिल्ह्यामधला असा कुठला तालुका आहे ज्यामध्ये तारापूर अनुर्जा प्रकल्प स्थित आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी डिपार्टमेंटल पो तिरोप पूर्व डिपार्टमेंटल पी एस आय पूर्व परीक्षा प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी करेक्ट आंसर चलो जल्दी पंच्याऐंशी नंबर करेक्ट आंसर असणार आहे पर्याय क्रमांक चार पालघर काहीच विषय नाही पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी खालील विधानांचे परीक्षण करा व योग्य पर्याय निवडा विधान अ सिंधू नदीच्या पात्रातील माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे विधानभ ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये दिहांग आणि अरुणाचल प्रदेशामध्ये स्रांगपो या नावाने ओळखले जाते चलो चलो जल्दी शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे एटी सिक्स शंभर टक्के पर्याय क्रमांक चार विधान अ आणि विधान ब दोन्ही विधानं चूक आहेत शंभर टक्के करेक्ट आहे एटी सिक्स नंबर करेक्ट आन्सर बाहेर काढायचं होतं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी खालील विधानांचं परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा विधान अ विचारलोय रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या डोंगर रंगेला सातपुडा पर्वतरांग म्हणतात विधान ब गोदावरी तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळा अर्जुनचा डोंगर रंग आहे चलो फटाफट चलो फटाफट एकदम सरळ सरळ विचारलेला हा प्रश्न सरळ सरळ विचारलेला हा प्रश्न शंभर टक्के भावांनो अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर फक्त मास्टरची अपील आहे एकदा लाईक करून टाका आणि दोन मित्रांपर्यंत फक्त लेक्चरची लिंक शेअर करा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली ऑथेंटिक आन्सर की पोचेल ऑथेंटिक याचं कारण असं तर प्रत्येक प्रश्नाचं रेफरन्स घेऊन आपण आलेलो आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे पर्याय क्रमांक तीन विधान अ हे चुकीचं आहे परंतु ब शंभर टक्के करेक्ट आहे विधान अ चूक असून विधान ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी यू द आन्सर विधान अ विचारलंय अहमदनगर जिल्ह्यात एकोणीसशे वीस साली पहिला साखर कारखाना राहुरी येथे उभारण्यात आला विधान ब अहमदनगर जिल्ह्यातील एकोणीसशे पन्नास साली पहिला सहकारी साखर कारखाना लोणी प्रवरनगर येथे उभारण्यात आला करेक्ट आन्सर काय प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी आहे सरळ सरळ विचारलेला प्रश्न आहे प्रश्न मोठा बघून तुम्ही कन्फ्यूज होतात किंवा घाबरतात ज्यामुळे उत्तर चुकण्याची शक्यता वाढते पण सरळ साधा प्रश्न विचारलाय सरळ साधा प्रश्न विचारलाय प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे शंभर टक्के पर्याय क्रमांक तीन विधान अचूक असून विधान ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील टिंबटिंब भागात प्रामुख्याने केंद्रीय वसाहती आढळतात येस yes, केंद्रीय वसाहती केंद्रित वसाहती कुठे आढळत आहे कोकण दख्खन पठार पश्चिमचा घाटमाथा पूर्व विदर्भ टेकड्यांचा प्रदेश येस yes, अभिजित पाटील सरांनी सगळी आन्सर सेट करून दिली आहेत रेफरन्स चेक केलेली आहेत आणि यांनी सुद्धा या ठिकाणी अपील केलं आहे यूट्यूबच्या फ्री लेक्चर जर तुम्ही केले असते तर शंभर टक्के तुम्हाला नाईंटी पर्सेंट पेक्षा जास्त प्रश्न सॉल्व्ह करता आले असते अभिजित पाटील एग्जाम प्रेप जॉग्राफी फॅकल्टी अनिकेत जाधव ऑल्सो चलो फटाफट प्रत्येक फॅकल्टीजनी या ठिकाणी काही ना काहीतरी इनपुट दिलेलं आहे विद्यार्थ्यांचा रिझल्ट प्रत्येक प्रत्येकजण या ठिकाणी वेगवेगळ्या सिरीज लॉन्च करते असो प्रत्येकाला सलाम आहे एकोणव्वद नंबर डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षा केंद्रित वसाहती कुठे आढळतात कोकण दख्खन पठार पश्चिम घाटमाता आणि पूर्व विदर्भ टेकड्यांचा प्रदेश प्रश्न क्रमांक एकोणनवद करेक्ट आन्सर आहे दख्खन पठार चला नव्वद नंबरचा स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या जोड्या वायच्या एका बाजूला दिलाय तुम्हाला शिखरे आणि एका बाजूला दिलंय तुम्हाला जिल्हे सो शिखर आणि जिल्हा तुम्हाला सेट करायचा सा। अस्तंभ सालेर चिखलदरा आणि हरिश्चंद्रगड प्रश्न क्रमांक नव्वद मॅच द पेयर वर विचारलेला हा प्रश्न होता याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे प्रश्न क्रमांक नव्वद शंभर टक्के पर्याय क्रमांक दोन शंभर टक्के पर्याय क्रमांक दोन येस आणि आता चालू होतोय आपला कार्यक्रम आपला कार्यक्रम म्हणजे आता चालू होतोय रितेश मास्तरचा कार्यक्रम रितेश मास्तर अरे कोण आहे स्वतः मी आहे इकॉनॉमिक्ससाठी आणि पॉलिटीसाठी बायज्यूजवर आपलं मार्गदर्शन करतोय सो so, आता बघून घेऊ आपल्या इकोचे प्रश्न नेमके काय होते चला बघा प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव जागतिकीकरणासाठी म्हणजे ग्लोबलायझेशनसाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने कोणत्या आवश्यक अटी सुचविल्या आहेत विच इसेन्शियल कंडिशन हॅव बीन सजेस्टेड बाय डब्ल्यू टी ओ फॉर ग्लोबलायझेशन प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे व्यापारासाठी भौगोलिक सीमारेषांची मर्यादा नसणे भांडवलाची मुक्त हालचाल तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह मानवी श्रमाच्या आंतरराष्ट्रीय मुक्त हालचाली प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव करेक्ट आन्सर काय असेल चलो भाई आता आलाय एक मास्टरचा इकॉनॉमिक्स हॅशटॅग रितेश मास्तर आपल्याच पोरांनी आप चालू केलेली मोमी आपल्याच पोरांनी आप चालू केलेली एक मुवमेंट हॅशटॅग रितेश मास्तर इकॉनॉमिक्स प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न घ्या एकोणीसशे त्र्याण्णव सावरन, चौऱ्या चौऱ्याण्णवच्या अर्थसंकल्पात आयात शुल्काचा दर एकशे दहा टक्क्यांवरून टिंब ठिंब टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता तीस पंच्याण्णव पंच्याऐंशी की पंच्याहत्तर यस तीस पंच्याण पंच्याऐंशी की पंच्याहत्तर चलो फटाफट फड़। काय आन्सर असणार आहे दीपक भालेकर एक नंबर भाऊ दीपक भालेकर चलो प्रश्न क्रमांक ब्याण्णव शेवटचे आठ प्रश्न राहिलेत यानंतर येणार आहेत विशाल सुतार सर आपल्याकडे मराठी हा विषय घेऊन आणि त्यानंतर येणार आहेत सुमित टट्टे सर आपल्याकडे इंग्लिश हा विषय घेऊन पर्याय क्रमांक कुठला करेक्ट असणार आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णव आपला चालू आहे पर्याय क्रमांक तीन पंच्याऐंशी एकशे दहा टक्क्यांवरून एटी फाय पर्सेंट पुढचा प्रश्न त्र्याण्णव नंबरचा प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा अनॅलिटिकल आहे थोडासा अॅनॅलिटिकल आहे सो याचा करेक्ट आन्सर काय असेल आपण चेक करून घेऊ खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन या खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या बाबी अपेक्षित असतात सार्वजनिक क्षेत्र हे खाजगी गुंतवणुकीसाठी खुले करणे मुक्त व्यापार धोरण विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे तुमचा सेज मुक्त व्यापार धोरण म्हणजे फ्री ट्रेड पॉलिसी आणि सरकारी उद्योगांची मालकी खाजगी क्षेत्रांकडे हस्तांतरित करणे खाजगीकरण म्हणजे नेमकं काय खाजगीकरण म्हणजे नेमकं काय युड आन्सर नाईन्टी थ्री नंबरचा प्रश्न होता थोडासा प्रश्न अनालिटिकल आहे थोडासा प्रश्न अनालिटिकल आहे या ठिकाणी या ठिकाणी आन्सर यायला पाहिजे एक तर पर्याय क्रमांक चार किंवा एक तर पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक किंवा पर्याय क्रमांक चार या दोघांपैकी एक आन्सर यायला पाहिजे रेफरन्स न सापडल्यामुळे आपण हे दोन आन्सर देतोय पण नाईन्टी नाईन पर्सेंट असं वाटतंय की पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल प्रश्न क्रमांक त्र्याण्णव प्रक्रिये प्रक्रियेसंदर्भात विचारलेला हा प्रश्न यस पुढचा प्रश्न घ्या भारताचा जून एकोणीसशे एक्क्याण्णव मधील परकीय चलनसाठा टिंबटिंब होता यस परकीय चलनसाठा नाईन्टी फोर नंबरचा प्रश्न जून नाईन्टीन नाईन्टी वन ज्या वेळेस भारतावर चलनविषयक संकट आलं होतं करन्सी क्रॅसेस आलं होतं वर्ष एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये यावर विचारलेला प्रश्न होता भारताचा फॉरेन रिझर्व चलो एक पॉईंट एक अब्ज डॉलर दहा पॉईंट एक अब्ज डॉलर वीस पॉईंट एक अब्ज डॉलर की वीस पॉईंट पाच अब्ज डॉलर पर्याय क्रमांक कुठला करेक्ट असणार आहे चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न चालू आहे आपला पर्याय क्रमांक एक शंभर टक्के करेक्ट एक पॉईंट एक अब्ज डॉलर पुढचा प्रश्न निवडक शेतकी वस्तूंची खरेदी वितरण निर्यात आणि आयात टिंबटिंब करते निवडक शेटकी वस्तू निवडक नाफेड एफ सी आय एन सी सी आणि सीडबी प्रश्न क्रमांक पंच्याण्णव प्रश्न क्रमांक पंच्याण्णव येऊ दे आन्सर महेश उंडे एक नंबर वैशाली चेतन सिद्धांत थोरात बडिया पंच्याण्णव नंबरचा शेवटचे पाच प्रश्न राहिलेत यानंतर आपल्याला कुठेही जायचं नाहीये लगेच मराठी या विषयाची आन्सर की बाहेर निघणार आहे राईट right? चला प्रश्न क्रमांक पंच्याण्णव करेक्ट आन्सर शंभर टक्के करेक्ट आहे पर्याय क्रमांक एक नाफेड येस yes. पुढचा प्रश्न शहाण्णव नंबर उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण धोरणास अंतर्गत भारत सरकारने शंभर टक्के विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक केला खालीलपैकी टिंब टिंबक क्षेत्राकरता परवानगी दिलेली होती 96 सिक्स नंबर क्वेश्चन नाईंटी सिक्स येस नाईन्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन होता 96 सिक्स चलो जल्दी करेक्ट आन्सर काय असणार आहे नाइन्टी सिक्स शंभर टक्के पर्याय क्रमांक तीन अ ब आणि ड यस उत्पादन फार्मसी म्हणजे औषध आणि दूरसंचार म्हणजे तुमचं टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग फार्मसी आणि टेलिकॉम पर्याय क्रमांक तीन शहाण्णव नंबरचा प्रश्न होता शंभर टक्के करेक्ट आन्सर आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट विचारलं होतं त्यांनी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटचा जर विचार, विचार केला तर दोन इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये एक आहे ते तुमची एफ डी आय एक आहे ते तुमची एफ पी आय सो यांनी प्रश्न विचारला होता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट शंभर टक्के विदेशी कुठे गेलं विदेशी गुंतवणूक विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पुढचा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर कुठे आहे तुम्हाला माहीत असेल गॅटच्या आठव्या राऊंडच्या माध्यमातून म्हणजे उरुग्वे राऊंडच्या माध्यमातून उरुग्वे राऊंडच्या माध्यमातून आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना केली होती राईट गॅटचा आठवा राऊंड उरुग्वे राऊंड या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठे आहे शंभर टक्के करेक्ट आन्सर होतं जिनेवा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे सेकंड लास्ट क्वेश्चन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये निर्यातीचे डॉलर मूल्य एक पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत घसरल्यामुळे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये निर्यात मूल्य टिंबटिंब टक्क्यांनी वाढले अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न होता थोडासा फॅक्चुअल बेस विचारलेला प्रश्न फॅक्चुअल बेस विचारलेला प्रश्न चलो जल्दी, चलो जल्दी 98 एट नंबर यस जमत असेल तर लेक्चरला लाईक करत चला आणि आपल्या लेक्चरची लिंक शेअर करत चला यस बढिया प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव करेक्ट आन्सर तुमचा येणार बावांनो बी म्हणजे वीस यस पुढचा प्रश्न आता आलाय तुमचा सेकंड लास्ट खाजगीकरण टिंबटिंबशी संबंधित आहे प्रायव्हेटायझेशन इज रिलेटेड टू गुणवत्ता भ्रष्टाचार नसणे कार्यक्षमता आणि निर्गुंतवणूक क्वालिटी नॉन करप्शन इफिशियन्सी अँड डिसइन्व्हेस्टमेंट पर्याय क्रमांक कुठला करेक्ट असणार आहे प्रश्न क्रमांक चालू आहे नव्याण्णव येस विशाल सुतार सर रेडी आहेत लगेच तो तुमच्यासोबत येणार आहेत मराठी या विषयाचं डिस्कशन आपण चालू करणार आहोत लगेचच आणि विशाल सुतार सरांनंतर लगेच येणार आहेत सुमित सर जे की आपल्यासोबत इंग्लिश या विषयांसंदर्भात चर्चा करणार आहे चलो जल्दी प्रश्न क्रमांक करना नव्याण्णव करेक्ट आन्सर काय असणार आहे शंभर टक्के शंभर टक्के वरीलपैकी सर्व गुणवत्ता भ्रष्टाचार नसणे कार्यक्षमता आणि निर्गुंतवणूक म्हणजेच क्वालिटी नॉन करप्शन इफिशियन्सी अँड डिसइन्व्हेस्टमेंट आणि आजच्या पेपरमधला जीएसचा शेवटचा प्रश्न आहे तुमचा जीएस सेगमेंटचा शेवटचा प्रश्न आहे शासन सार्वजनिक उपक्रम खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करते म्हणजेच टिंब क्षेत्र टिंब ज्यावेळेस गव्हर्नमेंट सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करते यालाच काय म्हणायचंय भांडवलीकरण खाजगीकरण मिश्र अर्थव्यवस्था की यापैकी नाही चलो फटाफट सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे द गव्हर्नमेंट हँड्स ओव्हर पी एस यूज टू प्रायव्हेट सेक्टर विच मीन्स कॅपिटलायझेशन प्रायव्हेटायझेशन मिक्स इकॉनॉमी ऑर नन ऑफ द बाव यस शंभर टक्के करेक्ट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन खाजगीकरण शंभर टक्के करेक्ट आन्सर आहे यानंतर काही गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला मला द्यायचे आहे सो कोणीही लेफ्ट मारायचं नाही मराठी विषयांचा जो कार्यक्रम आहे हा लगेच काही मिनिटामध्ये सुरू होईल पण तत्पूर्वी काही अपडेट्स आहेत ज्या अपडेट्स आपल्याला बघून घ्यायच्या आहेत येस चला इथे तुम्हाला दाखवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पी एस आय मेन्सची बॅच आहे जी आपली सुरू झाली आहे यासोबतच एस ओ मेनशी पण बॅच आपली चालू झाली आहे आणि यासोबतच पी एस टी आय मेन्सची पण बॅच आपली चालू झाली आहे राईट सो सव्वीस फेब्रुवारीला तुमची कंबाईन ग्रुप बीची जी पूर्वपरीक्षा झाली आहे त्या अनुसरून आपण मुख्य परीक्षेच्या बॅचेस चालू केलेल्या आहेत सो so, फटाफट बॅचला एनरॉल करून घ्या फटाफट बॅचे एनरॉल करून घ्या डिस्कस करायचं आहे टीम सोबत तुम्ही डिस्कस करा नाईन सिक्स फाय डबल झिरो फाईव्ह टू नाईन झिरो फोर हा आपला मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर संपर्क साधा मी तुम्हाला एवढं अपील करण्यामागचं कारण एवढंच आहे की सध्या तुम्ही लकी आहात डिस्काउंट चालू आहे राईट या डिस्काउंटचा फटाफट फटाफट फायदा घेऊन टाका आणि पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मेहनत करण्याची तयारी असेल वेलकम आहे आम्ही आमच्या बाजूने तयारी आहोत तुम्ही तयार आहेत का राईट सो आता आपण थांबून जाऊ येस तुम्हाला संपर्क साधायचा आहे काउन्सिलरसोबत हा मोबाईल नंबर आहे संपर्क तुम्ही साधू शकतात काही अडचण नाही आहे चलो हां आता येणार आहेत इथे तुम्हाला सबस्क्राईब करायचंय सुरुवातीला पण सांगितलंय परत एकदा सांगून देतो आता येतील आपले विशाल सुतार सर जे विशाल सुतार सर तुम्हाला मराठीला गाईड करणार आहेत मराठीला राईट एकच मिनिट जस्ट मिनिट जस्ट मिनिट विशाल सुतार सर आता येणार आहेत विशाल सुतार सर मराठीला तुम्हाला गाईड करणार आहेत सो आता मी आपली रजा घेतो रजा घेतो आणि विशाल सुतार सरांचं आपण स्वागत करूया वेलकम सर वेलकम सर आणि आपल्या विद्यार्थ्यांना गाईड करायला सुरुवात करा चलो थँक्यू कोणीही जायचं नाही आहे विशाल सुतार सर येत आहे चलो थँक्यू बाय बाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रितेश खिरे सरांनी आत्ताच सेशन घेतलेलं आहे जीएसचं त्या सेशन सेशनमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत गर्ल डिपार्टमेंट पी एस आयच्या परीक्षेमध्ये आणि या डिपार्टमेंटच्या पी एस आयच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं काठिण्य पातळी ठेवलेली आहे जी एचं सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून सगळ्यांना तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक स्वागत ओके ही जी, जी उत्तर तालिका आहे सगळी संपूर्ण जी उत्तर तालिका आहे ते आत्ता सध्या रितेश किरीड सरांनी आता सांगितलेल्या आहे त्याच्यानंतर मी, मी विशाल सुतार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि त्याच्यानंतर येणार आहेत सुमित सर आता आपण मराठी या विषयाच्या संदर्भानं जे जे काही प्रश्न आहेत मराठी विषयाच्या संदर्भानं जे जे काही आपण डाऊट आहेत त्याचं संपूर्ण अॅनालिसिस या सेशनमध्ये आपण करणार आहेत की पंचवीस एक ते पंचवीस लक्षात घ्यायचं ओके 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 एक ते पंचवीस तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचं बरं का प्रश्नाची उत्तर पण सांगायचे एक ते पंचवीसमध्ये सगळ्यांनी साधारणपणे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न कसे आहेत काय आहे त्याची काठीने पातळी काय तर साधारणपणे आपण जर विचार केला तर शब्दसंग्रह उतारा आणि व्याकरण या तीन मुद्द्यांवरती आयोग प्रश्न विचारत आहे लक्षात घ्या काय म्हणतोय मी की शब्दसंग्रह उतारा आणि लक्षात घ्यायचं की व्याकरण या घटकांवरती प्रश्न विचारत आहे लक्षात घ्यायचं ओके जर याची काठीने पातळी बघितली तर साधारणपणे आपण जर विचार केला तर गट ब आणि गट कच्या लेवलला प्रश्न विचारले होते मी तुम्हाला मागं सांगित सांगितलं होतं की यूट्यूबच्या बऱ्याच सेशनमध्ये मी सांगितलेलं आहे की बाबा की आयोग काय करत आहे आयोग साधारणपणे लक्षात घ्यायचं की आपल्याला सगळ्यात महत्वाचं आयोग तेच तेच प्रश्न विचारताना दिसतंय लक्षात घ्यायचं आणि तेच प्रश्न विचारताना दिसतंय त्याच्यामुळं ॲनालिसिस करणं अपेक्षित होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा ॲनालिसिसचे सगळे शब्दसंग्रह असू दे व्याकरण असू दे किंवा कोणतेही प्रश्न असू दे लक्षात घ्या या संबंधांना आपल्याला प्रश्न विचारताना आपल्याला आयोग दिसतंय त्याच्यामुळं नक्की एक लक्षात घ्यावा की जेव्हा आपण मागच्या प्रश्नपत्रिकेचे गट ब गट क राज्यसेवा लक्षात घ्या जेवढ्या आपण अॅनालिसिस केलं असतं तर नक्की तुम्हाला हा जो पेपर आहे तो आपल्याला सोपा जाताना दिसतो लक्षात घ्यायचा त्यामुळं so, लक्षात घ्या की एक ते पंचवीस जे प्रश्न आहे ओके okay? त्याच्या एक 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 एक, 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 एक आपण वन बाय वन काय करूया आपण सुरुवातीला त्याचा आन्सर त्याचा ॲनालिसिस काय आहे कशा पद्धतीनं ते प्रश्न विचारले कुठून विचारलं हे सुद्धा तुम्हाला मी व्यवस्थित त्याचं पूर्ण गाईडलाईन करणार आहे ओके चला तर पाहूया मग मित्रांनो लक्षात घ्या की आजचा सेशनमध्ये आपण कशा पद्धतीनं बाबा प्रश्न विचारलेला आहे पहिला प्रश्न आहे मित्रांनो जर आपण बघितला तर याच्यातला पहिला जो प्रश्न आहे तो आहे हा कर्तरी प्रयोगात रूपांतर करा लक्षात घ्या हा जो प्रश्न आहे लक्षात घ्यायचा ओके हा प्रश्न गट ब दोन हजार अठराला विचारून गेलेला आहे फक्त काय केलं आहे मित्रांनो सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये थोडंफार आपण आहे ना लक्षात घ्या की याच्यामध्ये थोडंफार फक्त अक्षर म्हणजे शब्द बदललेले आहेत शब्द म्हणजे काय बदललेले आहेत तुम्हाला सांगतो की गौतम आहे त्या ठिकाणी वेगळं नाव होतं या ठिकाणी वेगळं नाव आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या रूपांतर जेव्हा करायचं असतं किती सोपा आहे हा प्रश्न हा तुम्हाला लक्षात येईल की बाबा काय नेमकं का याचं उत्तर आहे गौतमने रोज एक पुस्तक वाचले आता एक लक्षात घ्या की बऱ्याच नाही ना हा प्रश्न एक नंबर वाटू शकतो लक्षात घ्या गौतमने रोज पुस्त एक पुस्तक वाचले असं म्हणतं तर लक्षात घ्या याच्यामध्ये करता जो आहे ना मित्रांनो सोपी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की याच्यामध्ये नेमकं काय आहे ओके okay. याच्यातला जो कर्ता आहे मित्रांनो ते लक्षात घ्या याच्यामध्ये बघा याच्यातला जो कर्ता आहे एक सेकंद हा थोडंफार इथं डिफॉल्ट झालेला आहे एक सेकंद हा फक्त चला इथं पॉइंट दिसतोय का चला पॉईंट दिसतोय का लक्ष आहे ओके okay. तर याचं जे उत्तर आहे तर बघा आता गौतमने रोज एक पुस्तक वाचले मुळामध्ये लक्षात घ्यायचं हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे कसं काय कारण जो आहे तो गौतम आहे लक्षात घ्यायचं करता जो आहे ना मित्रांनो तो गौतम आहे हा जो करता आहे तो गौतम आहे लक्षात घ्यायचं आणि याला प्रत्यय लागलेला आहे आणि पुस्तक जो आहे ना मित्रांनो लक्षात घ्यायचं ओके पुस्तक हे कर्म आहे मित्रांनो म्हणजे हा पुस्तक या शब्दाला कुठलाही प्रत्यय लागले नाही त्याच्यामुळं पुस्तक हे काय आहे कर्म आहे आणि हा कर्मणी प्रयोग आहे आता याचं रूपांतर कशात करावं लागेल तर याचं रूपांतर कर्तनीप्रयोगात करायचं आहे याचा अर्थ कर्त्याचा प्रत्यय काढायचा आहे मित्रांनो लक्षात द्यायचं काय करायचं आहे कर्त्याचा प्रत्यय काढायचा आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या गौतम रोज एक पुस्तक वाचतो आणि गौतम रोज एक पुस्तक वाचील मुळामध्ये वर्तमान काळ आणि भविष्य काळ एवढाच फरक केलेला आहे मित्रांनो लक्षात कर्ता जेव्हा प्रथमांत असतो म्हणजे कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो ना तेव्हा लक्षात घ्यायचं ते कर्तरी प्रयोगात ते वाक्य असतं लक्षात घ्यायचं म्हणून अ आणि ब दोन्ही प्रमाणे म्हणजे ऑप्शन नंबर तीन जो आहे ना मित्रांनो ऑप्शन नंबर तीन लक्षात घ्यायचं तो आपल्याला लक्षात द्यायचं इथं पहिलंच प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कारण कर्ता गौतम आहे आणि कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाही म्हणजे कर्ता प्रथमांत आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन होताना इथं दिसतोय लक्षात दोन नंबरचा प्रश्न आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये उतारायचं या आहे फक्त मी तुम्हाला उत्तर सांगतो म्हणजे येईल की मासिकातील गोष्ट कशाबद्दलची होती तर लक्षात यायचं तर मासिकातील गोष्ट जी आहे ना लक्षात यायचं ते भारतातील नकाशांचा आरंभ कशा पद्धतीनं झालेला आहे त्याचं उत्तर आहे तीन ओके लक्षात यायचं पुढचा आहे तीन नंबर भूगोल व नकाशा या संकल्पना शेकडो वर्ष विकसित होतो त्या कारण लक्षात घ्यायचं ते हळूहळूहळू टप्प्याटप्प्यानं काय झालेलं उत्क्रांत होत गेलेली आहे त्याच्यामुळे एकेका भूगोल भौगोलिक घटकांच्या माहितीसोबत ओके टप्प्याटप्प्यानं आकलन वाढवत वाढत गेलेलं आहे त्याचं मुख्य कारण आहे म्हणून याचा ऑप्शन नंबर आहे दोन लक्षात घ्यायचं भूगोलाबद्दलची जाणीव हो माणसाचा सांस्कृतिक विकास परस्पर संबंधित आहे कारण लक्षात घ्यायचं कारण लक्षात घ्या आता याच्यामध्ये भौगोलिक ज्ञानाचा आधार भूप्रदेशावर वर्चस्व मिळताना मिळाला लक्षात घ्यायचं आता सांस्कृतिक विकास कसा घडलेला आहे जेव्हा माणसाला भौगोलिक ज्ञान आलेलं आहे तेव्हा लोकांनी काय केलं आहे तिथल्या व्यक्तींनी काय केलेलं आहे भूप्रदेशावर वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे सांस्कृतिक विकास घडत गेलेला आहे आणि भौगोलिक ज्ञानामुळे नैसर्गिक संपत्तीचा आपल्या सुखसोयीसाठी अधिकाधिक वापर होऊ लागला आहे त्याच्यामुळं हे सांस्कृतिक विकास आणि भौगोलिक बद्दलची ज्ञानी जाणीव आहे ना ते अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत त्याच्यामुळं ऑप्शन नंबर तीन आहे लक्षात घ्यायचं पाच नंबरचा प्रश्न आहे जागतिक राजकारणावर लक्षात घ्यायचं भूगोलाच्या ज्ञानाचा काय परिणाम झालेला आहे ओके आता ह्याच्यामध्ये थोडंसं इथं फसवलेलं आहे साम्यभेदाच्या ज्ञानामुळे नाही तर भौगोलिक ज्ञानामुळे राष्ट्र ही संकल्पना निर्माण झालेली आहे काय म्हणते मी जीवनातील भौगोलिक ज्ञानामुळे त्याच्यामुळे बरोबर नाही अचूक आहे लक्षात घ्यायचं अचूक आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या अ क उत्तर बरोबर नाही फक्त अ बरोबर नाही लक्षात घ्यायचं बरोबर नाही तर लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर तीन आहे कारण आपल्या राष्ट्राच्या सीमाराशा सांभाळणे त्यामुळेच महत्वाचे वाटू लागले कारण सीमाराशा भूगोलामुळं माहीत झाले लक्षात घ्यायचं म्हणून याचंही ऑप्शन नंबर काय आहे तीन आहे पाच नंबरचं उत्तर आहे तीन आणि शेवटचा ह्या उतार्यामधला सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे सहावा या उतार्यातील पुढेपैकी कोणते शीर्षक योग्य ठरेल लक्षात घ्यायचं आता मित्रांनो लक्षात घ्यायचं भूगोलामुळं राष्ट्रवाद जन्माला आलेला आहे ओके okay, भूगोलामुळं काय झालेलं आहे की बाबा दर्द्यावरती लोकं तयार झालेलं आहे प्राचीन भूगोलाचं साधन पण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे संदर्भ सांगितलेला आहे परंतु लक्षात घे याचं जे शीर्षक आहे ते उत्तर नंबर तीन आहे कारण भूगोल आणि मानवी उत्क्रांती म्हणजे भूगोलामुळं मानवी उत्क्रांती कशी कशी डेव्हलप होत गेली आहे त्याच्या मिळणाऱ्या संस्कृतीवरती त्याचा होणारा इम्पॅक्ट कसा आहे आणि मानवाचा साधारणपणे उत्क्रांती कशी कशी झालेली आहे याच्याबद्दल हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळं ह्याचंही ऑप्शन नंबर आहे सहा नंबरचं उत्तर आहे तीन आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं ओके चला पुढचं आहे सातवं पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दाचा आहे असं म्हणते लक्षात घ्यायचं पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दाचा आहे आता मित्रांनो लक्षात घ्यायचं समानार्थी शब्द म्हणजे काय आहे राव आणि रंक राव म्हणजे राजा रंक म्हणजे गरीब आहे लक्षात घ्यायचं चा। त्याच्यामुळे हे समानार्थी घट नाही ऑप्शन नंबर एक ओके त्याच्यानंतर रान कंटक आणि गर्द लक्षात यायचं ओके रान म्हणजे जंगल आणि कंटक म्हणजे काटा लक्षात द्यायचं हे वेगवेगळं आहे याचे दोन नंबर ऑप् तर ऑप्शनसुद्धा चूक आहे नीर पाणी आणि पंकज हो नीर आणि पाणी हे बरोबर आहे लक्षात घ्यायचं नीर हे पाणी समानार्थी शब्द आहे परंतु पंकज म्हणजे काय पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारा प चिखलात जन्मणारा जो आहे ना त्याला पाणी असं म्हणत नाही लक्षात द्यायचं पंकज हे कमळाला असं म्हणतात त्याच्यामुळं ऑप्शन नंबर चारही नाही परंतु ऑप्शन नंबर तीन जर बघ बघितलं आपण इथं तर मेघ जलद जल, जल म्हणजे पाणी द म्हणजे देणारा म्हणजे पाणी देणारा ढग आहे मेघ म्हणजे ढग आणि घन म्हणजे ढगच आहे लक्षात घ्यायचं त्याच्यामुळं आपण लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर तीन आहे सात नंबरचं ऑप्शन आहे तीन लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर बघा आठ नंबर आहे पुढीलपैकी कोणता शब्द अर्थदृष्ट्या समानार्थी शब्द गटात बसत नाही म्हणता लक्षात घ्यायचं बसत नाही आता मुळामध्ये लक्षात घ्यायचं महिला आणि नारी हे तर मु मित्रांनो लक्ष द्यायचं शंभर टक्के बरोबर उत्तर आहे ओके आणि ललना महिला ललना आणि नारी हे समानार्थी शब्द आहे परंतु सविता हा शब्द जो आहे ना तो लक्ष द्यायचं तो त्या गटामध्ये बसत नाही त्याच्यामुळं सविता या एका महिलेचं नाव असेल परंतु लक्षात घ्या महिला म्हणजे सविता नाही लक्षात घ्यायचं ओके okay, आता बघा स्वार्थ पण परायण परा असं म्हणतो लागेल मावळत्या दिनकरा अर्घ तुझं दोन्ही त्या वाक्यामध्ये त्या कवितेमध्ये लक्षात घ्यायचं सविता म्हणजे लक्षात घ्यायचं सूर्य असा आलेला आहे सविता म्हणजे सूर्य आहे त्याच्यामुळं महिला लग्ना आणि नारी हे समानार्थी गट आहे पण सविता हा तो आहे लक्षात घ्यायचं तो ऑड आहे ऑप्शन त्याच्यामुळं फक्त अबड बरोबर आहे बाकी सर्व चुक आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन आहे लक्षात घ्यायचं ओके त्याच्यानंतर बघा नऊ नंबर आहे आता हा जो प्रश्न आहे क्रियापदाचा प्रकार विचारलेला आहे आता क्रियापदाचे प्रकार अनेक आहे सकर्म काय आकर्म काय द्विकर्म काय उभयविधा आहे त्याच्यानं अपूर्णविधान क्रियापद आहे भावकर्तू काय हे सगळे करता आणि कर्माच्या स्थितीनुसार वेगवेगळे प्रकार पडताना आपल्याला दिसून येतात मित्रांनो आता नऊ नंबरचा जो प्रश्न आहे ओके गुरुजींनी मला प्रश्न विचारले लक्षात घ्यायचं याच्यामध्ये लक्षात घ्यायचं करता कोण आहे गुरुजींनी ओके लक्षात घ्यायचं आता कोणाला विचारले म्हणा काय विचारले प्रश्न कोणाला काय आणि कोण या प्रश्नाचं उत्तर जर एकत्रित असेल येत वाक्यामध्ये तेव्हा लक्षात घ्यायचं त्याला दोन कर्म असतात मला हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि प्रश्न हे प्रत्यक्ष कर्म आहे लक्षात घ्यायचं इथंसुद्धा सेमच आहे दोन नंबरच्या वाक्यामध्ये तिने गरिबांना पैसे दिले अनेक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे लक्षात घ्यायचं की कोणी दिले तिने करता तिने झालेला आहे गरिबांना लक्षात घ्यायचं याच्यामध्ये काय झालेलं आहे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि पैसेही प्रत्यक्ष कर्म झालेला आहे त्याच्यामुळं मला प्रश्न गरिबांना पैसे हे द्विकर्मक आहेत म्हणजे दोन कर्म आहेत अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर्म त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं ऑप्शन क्रमांक इथं तीन आहे म्हणजे द्विकर्मक वाक्य याच्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं लक्षात घ्यायचं ओके त्याच्यानंतर दहावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या गटात तत्सम शब्द आहे आता तत्सम म्हणजेच काय आहे तत्सम म्हणजे तत् म्हणजे त्यासारखे आणि सम म्हणजे सारखे समान लक्षात घ्यायचं जेव्हा संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना कोणताही बदल न होता ते आलेले असतात त्याला तत्सम शब्द म्हणतात त्याला म्हणायचं संस्कृत शब्द मग संस्कृत शब्द बघा ना तुम्ही पद आहे दुग्ध आहे ग्रास हे अ तर आहे बरोबर पद म्हणजे पाय दुग्ध म्हणजे दूध ग्रास म्हणजे काय घास आपण म्हणतो लक्ष द्यायचं ओके पण पाय दूध घास हे तद्भव शब्द आहेत लक्ष द्यायचं मग अ जो आहे ना अ संस्कृत शब्द आहे लक्ष द्यायचं मग अ ऑप्शन नंबर तीन आणि ऑप्शन नंबर चारमध्ये लक्ष द्यायचं मग घर हात गाव हे तद्भव शब्द आहे कसं काय कारण घर घर हा शब्द गृहपासून बघितलेला आहे हात हा शब्द हस्तपासून बनलेला आहे आणि गाव हा शब्द ग्रामपासून बनलेला आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर जो ब आहे ना विधान ब ते लक्ष द्यायचं हा तद्भव शब्दाचा प्रकार आहे त्याच्यामुळं अ म्हणजे ब नाही हे ऑप्शन नंबर तीन येणार नाही तर ऑप्शन नंबर चार येणार कर्ण अरण्य आणि जल लक्षात घ्यायचं हे आपल्याला लक्षात घ्यायचं तत्सम शब्द आहे म्हणजे तत्सम शब्दाची जर आपण याच्यामध्ये गट ओळखायचा तर ऑप्शन नंबर अ आणि क म्हणजे चार नंबर ऑप्शन आपल्याला मिळतो मिळतो मित्रांनो लक्षात घ्यायचं ओके पुढचं आहे बाबा ओके ओके okay, मला सांगा बरं का इथं मी मी थोडंसं इथं आठ क्वेश्चन परत रीड करा ओके okay, आठवा क्वेश्चन का ठीक आहे पुढीलपैकी कोणता शब्द अर्थात समानार्थी शब्द गटात बसत नाही लक्षात घ्या असं म्हणते बसत नाही म्हणते लक्षात घ्या सविता हा शब्द समानार्थी गटात बसत नाही महिला ललना आणि नारी हे समानार्थी गटात बसतं लक्षात घ्यायचं म्हणून ऑप्शन नंबर तीन आहे ओके okay, लक्षात आलं पुढं आहे बाबा ओके okay, अकरा नंबर क्वेश्चन आहे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल लक्षात घ्यायचं स्व स्व म्हणजे स्वतःचा अर्थी लक्षात घ्या जेव्हा स्वतःचा अर्थ असतो त्याला स्वार्थी क्रियापदा बघा क्रियापदाचे चार प्रकार आहेत क्रियापदाचे अर्थाचे चार प्रकार आहेत क्रियापदाला चार अर्थ व्यक्त होतात स्वार्थी अज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी लक्षात घ्यायचं काय म्हणते मी स्वार्थी अज्ञार्थी संकेतार्थी विद्यार्थी लक्षात घ्यायचं असतं ओके त्याला जर का काळाचा बोध होत असेल वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ जर काळाचा बोध होत असेल तर शंभर टक्के लक्षात घ्यायचं ते स्वार्थी वाक्य असतं लक्षात घ्यायचं काय असतं स्वार्थी वाक्य असतं लक्षात घ्या ओके काळाचा बोध होत असेल तरबर का लक्षात घ्यायचं आणि जर का आज्ञा विनंती उपदेश सल्ला मागणी आशीर्वाद प्रार्थना हे जर असेल तर अज्ञात क्रियापद असतं अजून पुढे येणार आहे ते लक्षात घ्यायचं देव तुझे भले करू अशा टाईपचा एक प्रश्न आहे पुढं ते तुम्हाला लक्षात येईल आणि दुसरा एक प्रश्न आहे बाबा की विद्यार्थी याच्यामध्ये कर्तव्य इच्छा शक्यता योग्यता ओके हे जर व्यक्त झालं तर विद्यार्थी क्रियापद असतं लक्षात घ्यायचं आता अकरा नंबरचं उत्तर मग काय आहे शंभर टक्के चार आहे मित्रांनो ओके स्वार्थी क्रियापद त्याला म्हणतात कारण त्याला वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ असे काळाचे बोध होत असतात मित्रांनो ओके पुढं आहे बारा नंबर आहे बघा दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मुळामध्ये लक्षात यायचं आता बघा दुसऱ्याच्या मनातलं जाणणारा म्हणजे लक्षात यायचं कवडा त्याला म्हणतात लक्षात घ्यायचं मग अंतर्ज्ञानी म्हणजे बऱ्याच जण फसतात बघा अंतर्ज्ञानी म्हणजे काय आहे की बाबा स्वतःच्या लक्षात यायचं स्वतःच्या आतमधलं किंवा आध्यात्मिक ज्या ज्या ज्याला ज्ञान आहे त्याला अंतर्ज्ञानी असं म्हणतात त्याला सेम अंतर्धान त्यालाही म्हणतात भविष्यवेता म्हणजे काय जो भविष्य जाणू शकणारा असं त्याला म्हणतात लक्षात यायचं त्याच्यामुळं मनकवडा हा परफेक्ट याला बसणारा काय आहे ओके okay, शब्द समूहासाठी बसणारा शब्द आहे त्याच्यामुळं क जो आहे ना मित्रांनो लक्षात घ्यायचं ते बरोबर आहे म्हणून ऑप्शन नंबर फक्त क बरोबर आहे बाकी सर्व चूक आहे ऑप्शन नंबर तीन मिळतो आपल्याला लक्षात घ्या ओके okay, पुढचा आहे मित्रांनो तेरा नंबर आहे पुढीलपैकी कोणती संधी योग्य आहे मुळामध्ये लक्षात घ्यायचं जेव्हा एखाद्या संधीमध्ये म्हणजे लक्षात घ्यायचं संधी तीन आहेत स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी लक्षात घ्यायचं ओके ओके ठीक आहे सांगतो तुम्हाला ठीक आहे मी तुम्हाला सांगतो अभि ओके पुढीलपैकी कोणती संधी योग्य आहे असं म्हणतं संधी तीन प्रकारच्या आहेत ओके एकतर पहिली स्वरसंधी आहे व्यंजन संधी विसर्ग संधी आहे मुळामध्ये लक्षात घ्यायचं जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात काय म्हणतो मी सोपी सांगतो तुम्हाला एक मुद्दा जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात जेव्हा ओके मनो यशो अधो रजो ओके okay, अशा पद्धतीने झालेली असते तेव्हा त्याला विसर्गसंधी असं म्हणतात लक्ष द्यायचं तेव्हा काय म्हणतात त्याला विसर्गसंधी असे म्हणतात लक्ष द्यायचं ओके okay, आता याच्यामध्ये बघा लक्षात घ्या की मनोकामना हा असा शब्द आहे तो विसर्गसंधीचं उदाहरण आहे ऑप्शन नंबर दोन आहे ओके okay, लक्षात द्यायचं ऑप्शन नंबर दोन आहे लक्षात द्यायचं हे मनोकामना आहे लक्ष द्यायचं काय आहे मनोकामना आता मनोकामना या शब्दाचा जर विग्रह करायचा असला विग्रह करायचा असतं तर ऑप्शन नंबर एक झाला असता मनः अधिक कामना कारण ती विसर्ग संधी आहे म्हणजे तुम्हाला विसर्ग संधीचं एक तुम्हाला छोटी ट्रिक सांगितली ना की जेव्हा लक्षात घ्यायचं जेव्हा आपण एखाद्या शब्दाची सुरुवात मनो रजो अधो यशो असे करतो ना तेव्हा त्याला म्हणायचं विसर्ग संधी म्हणजे संधी कोणती योग्य आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन आहे लक्षात घ्यायचं पुढचं आहे बघा पुढचं ओके काळ कशाला म्हणतात मुळामध्ये हा सोपा प्रश्न आहे लक्षात घ्यायचं ओके आता बघा काळ कशाला म्हणतात बाबा नुसते क्रियापदाला काळ म्हणतात का नाही क्रियापदाला काळाचे अर्थ व्यक्त होत असतात क्रियापदाच्या रूपावरून काळ व्यक्त होत असतो लक्षात घ्यायचं आता बघा कर्ता कर्म क्रियापद यांच्या योग्य वापराला म्हणतो का कर्ता कर्म क्रियापद यांच्या योग्य वापराला आपण काळ म्हणत नाही मित्रांनो तर त्याचा पुरस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतो लक्षात घ्यायचं ओके क्रियापदाच्या बघा क्रियापदावरून क्रियापदाच्या रूपावरून जर क्रियेची वेळ काढायचा असेल लक्षात घ्यायचं क्रियेची वेळ काळ म्हणजे वेळ इथं किती सिंपल कीवर्ड आहे काळ म्हणजे काय आहे टाईम काळ म्हणजे वेळ आहे लक्षात घ्यायचं जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियेची वेळ समजते लक्षात घ्यायचं उदाहरण बघा नुसतं एवढं म्हटलं पडतो तर लक्षात घ्यायचं वर्तमान काळ पडला असं म्हटलं की लगेचच लक्षात द्यायचं की बाबा भूतकाळ आहे आणि पडेल म्हटल्यानंतर लगेच भविष्य काळ येतो म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ लक्षात घ्यायचं जेव्हा नुसत्या क्रियापदाच्या रूपावरून टाईम दर्शवलं जातो ना त्याला म्हणायचं काळ असं म्हणतात ऑप्शन नंबर तीन आहे चौदाचं उत्तर आहे तीन लक्षात घ्या ओके पुढचं आहे उद्या आम्हीसुद्धा गावाला जाणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या जेव्हा काय म्हणतात जेव्हा लक्षात घ्यायचं ओके ना त्याच्यानंतर च त्याच्यानंतर ही त्याच्यानंतर पण त्याच्यानंतर सुद्धा आणि देखील लक्षात घ्या हे जर सात शब्दयोगी अव्यय असतील आणि मागच्या शब्दाचं सामान्य रूप झा होत नाही याच्यामुळं त्याला बनायचं शुद्ध शब्दयोगी अव्यय असं म्हणतात लक्ष द्यायचं मराठीमध्ये सात शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे मी तुम्हाला सांगितलं होतं कुठले कुठले ओके आता मी तुम्हाला हेचं वाक्य सांगतो कसं लक्षात ठेवायचं नाच हे बा लक्षात घ्यायचं ना म्हणजे ना ओके त्याच्यानंतर च त्याच्यानंतर हेमा म्हणजे हे ही लक्षात घ्यायचं मा म्हणजे मात्र ओके त्याच्यानंतर पण नाच हेमा पण शुद्धीने पण आणि सुद्धा आणि देखील लक्षात घ्यायचं हे सात शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे की जे शब्दाचं सामान्य रूप करत नाही तर मित्रांनो लक्षात घ्यायचं त्याच्यामुळं सुद्धा हा काय आहे तर सुद्धा हा शुद्ध शब्दयोग्यव्य आहे पंधरा नंबरचं उत्तर आहे तीन लक्षात घ्या पंधरा नंबरचं उत्तर काय आहे तीन आहे लक्षात घ्यायचं पुढचा आहे सोळा नंबर आहे की पुढीलपैकी संस्कृत उपसर्ग घटित शब्द कोणता आहे लक्षात घ्यायचं पुढीलपैकी काय आहे संस्कृत उप... आता मुळामध्ये लक्षात घ्यायचं की सम हा संस्कृत उपसर्ग घघटित शब्द आहे उपसर्ग ओके लक्ष द्यायचं आता बघा सम हा संस्कृत उपसर्ग आणि बिन जो आहे ना आता मुळामध्ये उपसर्ग कुठं कुठं आला आहे तर बघा फक्त एक आणि चारमध्ये आलेला आहे दोन आणि तीनमध्ये मध्ये लक्ष द्यायचं आणि आई आणि आई लक्ष द्यायचं हे दोन आणि तीनमध्ये प्रत्यय लागलेलं आहे उपसर्ग लागलेला नाही मित्रांनो लक्ष द्यायचं आता बघा बिनदोक आणि संपादन लक्ष द्यायचं बिन हा जो शब्द आहे ना तो फारशी उपसर्ग आहे आणि सम जो आहे ना सम तो लक्ष द्यायचं संस्कृत उपसर्ग आहे सोळा नंबरचं उत्तर आहे चार आता मित्रांनो लक्षात घ्यायचं याचं प्रश्नाचं उत्तर संदिग्ध आयोग देऊ शकतं मित्रांनो त्याच्यामुळे उत्तर नंबर एक किंवा चार येऊ शकतं फक्त सोळा नंबरच्या बाबतीतच थोडासा मला डाऊट वाटतोय लक्षात घ्या आयोग नेमकं काय उत्तर येते आपण आयोगाकडे पाहूया मित्रांनो ओके सतरा नंबर आहे लक्षात घ्या आता बघा काय विचारलं विशेषण विचारलेलं आहे याचं उत्तर मित्रांनो लक्षात घ्यायचं एक आहे आता एकच काय नामसदृश विशेषण आहे श्रीमंत माणसांना लक्ष द्यायचं गर्व असतो मुळामध्ये लक्षात यायचं याच्यातलं विशेषण कोण आहे श्रीमंत मुळामध्ये श्रीमंतांना हा शब्द काय करू शकतो आपण विशेषणाचं नाम करू शकतो त्याच्यामुळं नाम सुदृश्य त्याला म्हणतात श्रीमंतांना गर्व असतो परीक्षेला प्रश्न विचारून गेलेले एस टे दोन हजार चौदाला हा प्रश्न विचारलेला आहे दर्शक विशेषण काय आहे जे दाखवतं ना ती ते हा ही हे हे दर्शक सर्व नाम आहे आता बघा मी असं म्हणलं ही मुलगी चालक आहे ब उत्तर चार ही मुलगी चालक आहे लक्षात ही म्हणजे दाखवते लक्षात घ्यायचं आता याला विशेषण का म्हणतात हे तुम्हाला सांगतो कारण लक्षात घ्यायचं हा ही हे किंवा तोतीयतेच्या पुढं जर नाम असेल ओके ओके okay, आणि त्याच्यानंतर विशेषण असेल चालक लक्षात घ्यायचा विधी विशेषण असेल ना वाक्यामध्ये तर हे दर्शक सर्वनाम दर्शक विशेषण होत असतं लक्ष द्यायचं त्याच्यानंतर संबंधी विशेषण संबंधी विशेष म्हणजे काय संबंधी सर्वनाम जो जी जे कुठं जोडलं आहे इथं जोडलं आहे बघा जो, जो मुलगा व्यायाम करतो तो, तो सशक्त सशक्त असतो लक्षात यायचं जो हे काय आहे मित्रांनो ओके तर संबंधी विशेषण आहे प्रश्नार्थक विशेषण काय बाबा तर कोण कोण मनुष्य येऊन गेला लक्ष द्यायचं हे प्रश्नार्थक विशेषण आहे कारण मुळामध्ये लक्षात यायचं कोण हे प्रश्न विचारण्याचं कोण हे सर्वनाम आहे लक्ष द्यायचं प्रश्नार्थक सर्वनाम आहे परंतु वाक्यामध्ये विशेषणाचं काम केलं आहे म्हणून आपण ऑप्शन नंबर एक आहे अठराचं उत्तर आहे सलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे असं म्हटलंय वाक्यातील कर्ता शोधा कर्ता शोधणारे करता, करता असताना लक्षात घ्यायचं मुळामध्ये लक्षात घ्या ओके लक्षात घ्या की कोणी बघा कोणी सांभाळावे कोणीच म्हणजे किंवा सांभाळणारे कोण आहेत तर शिक्षक आहेत तर या वाक्यातील जो करता आहे ना मित्रांनो लक्षात घ्यायचं तो करता शिक्षकांनी सांभाळ सांभाळावे तर उत्तर आहे दोन लक्ष द्यायचं ओके आणि विद्यार्थ्यांना हे कर्म आहे कारण विद्यार्थी हे कर्म आहे त्याच्यामुळं करता बघा तो शिक्षक आहे आणि अठरा नंबरचं उत्तर आहे दोन मित्रांनो लक्षात घ्यायचं ओके पुढचं आहे लक्षात घ्यायचं देव त्याचे भले करून याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आता बघा विधानार्थी वाक्य वाटू शकतं परंतु विधानार्थी का नाही तुम्हाला सांगतो कारण विधानार्थी वाक्य येण्यासाठी बऱ्याचदा आयोगाचा रेफरन्स जर आपण घेतला तर लक्षात घ्यायचं विधानार्थी वाक्यामध्ये काळाचा बोध होणारा एखादा शब्द असतो असतो लक्षात घ्यायचं वडील परगावी गेले आणि आज वडील परगावी गेले याच्यामधलं विधानार्थी वाक्य आज वडील परगावी गेले असं दिलं होतं लक्षात घ्यायचं दिलेलं आहे विधानार्थी वाक्यामध्ये टाईम जर असेल तर शंभर टक्के ते विधानार्थी वाक्य असतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आज्ञार्थी क्रियापद काय म्हणते बघा आज्ञार्थी क्रियापद जेव्हा आज्ञा विनंती उपदेश सल्ला ओके आशीर्वाद मागणी प्रार्थना असं जेव्हा व्यक्त करत असते आता देव त्याचे भले करो याचा अर्थ तो आशीर्वाद आहे लक्षात घ्यायचं आणि आशीर्वाद असल्यामुळं तो अज्ञार्थी क्रियापद ठरतं मित्रांनो याचा उत्तर नंबर आहे लक्षात द्यायचं ओके एक नंबर उत्तर आहे लक्षात घ्यायचं अज्ञार्थी वाक्य आहे लक्षात घ्यायचं विधानार्थी वाक्य नाही एकोणीस नंबरचं उत्तर आहे एक लक्ष घ्या ओके okay, पुढं आहे वीस नंबर तुमची थोरली मुलगी येते सुखरूप पोचली या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा ओके आता उद्देश म्हणजे करता उद्देश म्हणजे काय करता आणि विधेय म्हणजे क्रियापद किती सुख सोपं आहे बघा विधेय म्हणजे क्रियापद म्हणजे पोचली आता विधेय जर क्रियापद असेल तर एकाच ठिकाणी विधेय आहे पोचली बाबा एकाच ऑप्शनमध्ये लक्षात घ्यायचं दोन नंबर ऑप्शनमध्येच फक्त काय आहे पोचली हे विधेय आहे ओके आता बघा मग आता कोण पोचली मुलगी लक्षात घ्यायचं मग या पोचणारी कोण आहे मुलगी आहे तर मुलगी हा उद्देश आहे म्हणजेच करता आहे आणि पोचली हे विधेय म्हणजेच क्रियापद असलेलं आपल्याला दिसून येतं म्हणून वीस नंबरचं उत्तर आहे दोन मित्रांनो लक्षात घ्यायचं पुढचं आहे एकवीस नंबर आहे रामानुजन यांनी अवघड गणिते अतिशय सहजपणे सोडवून दाखवली या वाक्यातील काय शोधायचं आहे आधोरेखित शब्द कोणते घटक आहे ते सांगितलेलं आहे म्हणजे वाक्य करण्याचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे आता रामानुजन हा उद्देश झालाय रामानुजन हे काय झाले आहेत उद्देश म्हणजे करता झालेला आहे विधेय तर साधारणपणे दाखवली आहे ओके लक्षात घ्या उद्देश विस्तार या वाक्यामध्ये उद्देश विस्तार आलेलाच नाही आहे ओके बघा तर राहते काय मग विधेय विस्तार राहतो कस काय कारण अतिशय सहजपणे सोडवून दाखवली कशी दाखवली आहेत तर अतिशय सहजपणे लक्षात घ्यायचं बघा हे क्रियापदाबद्दल माहिती सांगते हे क्रियाविशेषण आहे म्हणून लक्षात घ्यायचं विधेय विस्तार आहे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विधेय विस्तार असं म्हणतात एकवीस नंबरचं उत्तर आहे चार मित्रांनो लक्षात घ्यायचं बावीस नंबर आहे मी त्याला विचारले आहे ना आमचे आम्ही पाहून घेऊ आमच्यामध्ये लक्ष घ्यायचं डॉट डॉट तुला सांगितले कोणी आता आपण म्हणतो बघा आमच्यामध्ये लुडबुडायला तुम्हाला सांगितलं कोणी लक्षात घ्यायचं याच्या समानार्थी शब्द आपण काय म्हणतो आमच्यामध्ये तोंड घालायला तुला सांगितलं कोणी असं आहे त्याच्यामुळे बावीस नंबरचं उत्तर आहे मित्रांवर चार आहे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर बघा तेवीस नंबर आहे डोळ्यावर कातडी ओढणे ओके याचा विरुद्धार्थ सूचना वाक्यप्रचार शोधायचा आहे विरुद्धार्थ आहे आता डोळ्यावर कातडी ओढणे म्हणजे काय आहे तर साधारणपणे ब्लाइंडली विश्वास ठेवणे म्हणजे का आंधळेपणाने विश्वास ठेवणे लक्षात घ्यायचं पण याचा जर विरोधी वाक्प्रचार बघितला तर डोळे उघडणे असं होतं लक्षात घ्या काय होतं डोळे उघडले असं होतं म्हणून ऑप्शन नंबर याचा काय आहे मित्रांनो दोन आहे लक्षात घ्यायचं डोळे उघडणे म्हणजेच काय तर बाबा आपलं आपण जे काय आपल्याला मनामध्ये आपल्या जे काय ग्रह असतात ते ग्रह पुसून टाकणे म्हणून त्याला म्हणतात डोळे उघडणे लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर दोन आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे पालत्या घड्यावर पाणी ओके लक्षात घ्यायचं तर केलेले प्रयत्न वाया गेले लक्षात घ्यायचं पालत्या घड्यावर पाणी म्हणजेच काय आहे की लक्षात घ्यायचं अयशस्वी प्रयत्न करणे की ज्याला कधीच यशस्वी ये येणार नाही असे अशा पद्धतीनं काय आहे त्याला प्रयत्न म्हणजे प्रयत्न वाया जाणे लक्षात घ्यायचं ओके म्हणून याचं चोवीस नंबरचं उत्तर आहे दोन आणि त्याच्यानंतर आहे पंचवीस नंबर आहे बाबा ओके तर मिश्र वाक्य कोणतं आहे आता मिश्र वाक्य येण्यासाठी तुम्हाला माहितीसाठी सांगतो मित्रांनो मिश्र वाक्य येण्यासाठी उभयान्वयी अव्यय टॉपिक व्यवस्थित येणं गरजेचं आहे लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की उभयान्वय अव्ययचे दोन प्रकार पडतात दोन गट पडतात एक तर पहिली गोष्ट आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय एक आणि सूचक उभयान्वय अव्यय प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यनं जोडलेली वाक्य संयुक्त वाक्य बनतात मित्रांनो आणि गौणत्वसूचक उभयान्वी अवयानं जोडलेली वाक्य मिश्र वाक्य बनतात मग आता याच्यामध्ये या चार विधानांमध्ये लक्ष द्यायचं आपल्याला काय शोधायचं आहे तर आपल्याला गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय शोधायचा मित्रांनो लक्षात द्या मग आता गौणत्वबोधक उभयान्वय अव्यय कोण आहेत तर आम्ही जातो आमच्या गावा हे विधानार्थी वाक्य आहे काय म्हणतोय मी विधानाथी वाक्य आहे त्याच्यामुळं हे संपदच नाही हे केवळ वाक्य लक्षात घ्यायचं त्याच्यामुळं हे मिश्र वाक्य असू शकत नाही मग अ अ हे दोन्ही ठिकाणी मित्रांनो एक आणि तीन ऑप्शन आत्ताच बाहेर पडले लक्षात घ्यायचं ओके आकाशात जेव्हा ढग जमू लागते तेव्हा मोर नाचू लागतात लक्षात द्यायचं मग आता जेव्हा आणि तेव्हा हे संकेतार्थी क्रियापद आहे मित्रांनो त्याच्यामुळं ब तर बरोबर आहे मग आता ब बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोनच यायला पाहिजे इलिमिनेशन करून लक्षात घ्या तुम्हाला इलिमिनेशन करून बरेच प्रश्न सुटू शकले असतात लक्षात घ्यायचं ओके काय म्हणते मी इलिमिनेशन करून बरेच प्रश्न सुटू शकले असते लक्षात घ्यायचं पंचवीस नंबरचं उत्तर आहे दोन आता बघा आता बाबा म्हणाले की न्यूयॉर्क हे एक मोठे शहर आहे आता म्हणाले की असेल ना स्वरूपबोधक बोध अव्यस्त म्हणजे लक्षात घ्यायचं ब हा संकेतबोधक आहे गौणत्वबोधक आहे आणि ड हा स्वरूप बोधक आहे गौणबो गौणत्वबोधक आहे म्हणून ब आणि ड हे लक्षात घ्यायचं बरोबर आहे मिश्र वाक्य आहे ओके आणि म्हणून लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर दोन आहे ऑप्शन तर आपण दोन विधानं बघितल्यानंतरच काढू शकतो काय अडचण नाही उत्तर असेच काढू शकतो आपण सायंकाळी मी क्रीडांकवर खेळतो किंवा मित्रांवर फिरायला जातो किंवा विकल्पबोधक आहे संयुक्त वाक्य म्हणजे ब मिश्र वाक्य आहे बघा अ जे केवल वाक्य आहे ब लक्षात घ्या मिश्र वाक्य आहे क जे आहे हे संयुक्त वाक्य आहे आणि ड पुन्हा मिश्र वाक्य आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर काय आहे दोन आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे हे सगळंच्या सगळं मी कवर केलेलं आहे पंचवीसच्या पंचवीस प्रश्न ओके आत्ता इंग्लिशचे साधारणपणे सव्वीसपासून ओके जे सुरू होत आहेत एकोणपन्नास म्हणजे पन्नासपर्यंत साधारणपणे ओके हे सव्वीस ते एकोण पन्नास पन्नास प्रश्न जे आहेत ना ते बाजूचे जे इंग्लिशचे एक्सपर्ट आहेत सुमित तप्टे सर ओके हे सगळेच्या सगळे पंचवीस प्रश्न कवर करणार आहेत मित्रांनो ओके जेवढं मी मराठीमध्ये सांगितलेलं आहे ते सगळं ज्या सगळं साधारणपणे आपण पूर्णपणे बघितलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आता आपल्याला जर आपण बघितलं आपण आपण आता सध्या बघितलं लक्षात घ्या तर आपले आहे ना आपलं आता सध्या आपले कोर्स वेगवेगळे लॉन्च झालेले आहेत ऑनलाईन क्लासरूम प्रोग्रॅम आपले झालेले आहेत तीन महिन्यासाठी सहा महिन्यासाठी पंधरा महिन्यासाठी चोवीस महिन्यासाठी ओके हे सगळंचं सगळं आपण काय केलं आहे ओके आ, कोर्स लाँचेस केलेलं आहेत आता सध्या आपण जर बघितलं डिस्काउंटेड प्राइजेस पहिलं सहा हजार होते आत्ता आपल्याला चार हजार आठशेमध्ये मिळत आहेत ओके सहा महिन्यात सहा हजार स सात हजार सहाशे रुपयाला मिळतंय लक्षात घ्यायचं तर यू तुम्ही कूपन कोड यूज करा एम पी एस सी ट्वेंटी म्हणून ओके तुम्हाला त्याचा मित्रांनो फायदा होईल मित्रांनो ओके या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळेल या कोर्समध्ये आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायचं दोन हजार बावीसच्या एम पी एस सी राज्य परीक्षेची संपूर्ण तयारी आपल्याला करून मिळेल आपले सगळे एक्सपर्टे आहेत डॉक्टर सचिन बसके सर आहेत सर आहेत रितेश सर आहेत वैभवराव सर आहेत अभिजित पाटील सर आहेत लक्षात घ्यायचं हे सगळच्या सगळे एक्सपर्टी तुम्हाला पूर्णपणे गाईडलाईन करत असते लक्षात घ्या याच्याबरोबरच तुम्हाला या कंप्लीट कोर्स ऑफ पी एस आय मे आपण काय काय मिळतं लक्षात घ्यायचं याच्यामध्ये सुद्धा मी स्वतः मराठी घेतो आहे ओके बड सर लॉ आणि साधारणपणे चालू घडामोडी घेत आहेत ओके आणि रितेश किड किरीड सर अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था विषय तज्ज्ञ आहेत मित्रांनो लक्षात घ्यायचं कम्प्लीट कोर्स फॉर ए एस ओसाठी वेगळा आहे आणि एस टी एसाठी मित्रांनो वेगळा आहे लक्षात घ्यायचं लवकरात लवकर तुम्ही जर का एनरॉल केलं तर नक्की तुम्हाला त्याचा डिस्काउंट मिळेल ओके आमच्या काउन्सिल तुम्ही आज संपर्क करू शकता लक्षात घ्यायचं जर का आपण काही परीक्षेसाठी तुम्हाला काही डाऊट असतील लक्षात घ्यायचं तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस जर तुम्हाला लावायचे असतील किंवा जॉईन करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही कौन्सिलिअरसी इथं नंबर दिला आहे नाईन सिक्स फाईव्ह डबल झिरो फाय टू नाईन झिरो फोर या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे ओके आणि लक्षात घ्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे बाजूज एक्झाम प्रेप एम पी एस सी यूट्यूब चॅनेल आहे बायज्यूज एक्झाम प्रेप एम पी एस सी लक्षात घ्यायचं लक्षात घ्या यूट्यूबला आपण काय करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ओके म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील ओके बायजूज एक्झाम प्रेप ही आपली लक्षात घ्यायचं फेसबुकला सुद्धा आपली काय पेज आहे तर ते सुद्धा तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना मित्रांनो शेअर करा धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आता सध्या येत आहेत सुमित सर की जे इंग्लिशचे पूर्ण काय म्हणतात त्याला एक्सपर्टी आहेत ओके तर आता तुम्ही थांबा एक सेकंदामध्ये सुमित सर आता सध्या येत आहेत तुम्हाला खूप खूप धन्यवाद मित्रांनो ओके पुन्हा एकदा आपण भेटू तोपर्यंत नमस्कार थँक्यू थँक्यू मित्रांनो आणि बाय बाय वेलकम एव्हरी वन आणि थँक्यू विशाल सर विशाल सरांनी अतिशय एकदम उत्स्फूर्तपणे मराठीचे सगळे आपले प्रश्नोत्तर कव्हर केली आणि रितेश सरांनी तर जबरदस्त एनर्जीने आपले जीएसचे जे पन्नास प्रश्न होते या पन्नास प्रश्नाचं एक विश्लेषण आपण दिलंय तर थँक्यू बायजूज एक्झाम प्रेप तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बायजूज एक्झाम प्रेप एम पी एस सी अँड अदर गव्हर्नमेंट एक्झाम्स या युट्यूब चॅनलवरती आज झालेली डिपार्टमेंटल पी एस आय एक्झाम आपले सगळे वर्धीतले अधिकारी जे आहेत ते पुढचा पुढचा अधिकारी बनण्यासाठी प्रयत्नरत होते बरीच मेहनत तुम्ही घेतलेली आहे सगळ्यांनी घेतलेली आहे ड्युटी सांभाळत सांभाळत म्हणजे लक्षात घ्या ड्युटी सांभाळत सांभाळत तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि एक अशी अपेक्षा आहे की तुमचा ही जी मेहनत आहे याला फळ मिळेल आणि या परीक्षेमध्ये तुमचा स्कोर जो आहे हा चांगला झालेला असेल तर आपण फार वेळ न करता कारण की ऑलरेडी दीड तासापासून आपला क्लास चालू आहे पूर्ण अनालिसिस झालेला आहे जीएसचं झालेलं आहे मराठीचं झालेलं आहे आता आपण थोडस इंग्लिश सेक्शन बद्दल बघूयात बऱ्याच वेळा इंग्रजी हा जो विषय ना हा थोडा मागे राहतो आणि इंग्लिश सब्जेक्ट जे आहे या इंग्लिश सब्जेक्ट वरती थोडं फोकस कमी राहतं कधी कधी डिफिकल्ट वाटतो बट पेपर जर आपण बघितला तर तुम्हाला सांगायचं आहे मॉडरेट होता हार्ड होता की सोपा होता पंचवीस प्रश्न यामध्ये होते पंचवीस मार्कासाठी जे पंचवीस प्रश्न ज्यापैकी वरचे पाच प्रश्न होते आणि इंग्रजी ग्रामर यावरती वीस प्रश्न आले होते तर एक एक्सपेक्टेड आन्सर काय असतील हे थोडं पटापट मध्ये आपण बघूयात तर कशा कशा प्रकारचे मोस्टली जर तुम्ही बघितले तर प्रश्न हे समानार्थी सिनोनिम अॅनोनियम या घटकावरचे प्रश्न सगळ्या घटकावरचे प्रश्न जे आहेत ते आले होते तर पहिला जो प्रश्न आहे म्हणजे ट्वेंटी सिक्स क्वेश्चन जो आहे हा ट्वेंटी सिक्स क्वेश्चन दे हॅव अ ह्यूज रिझर्व्ह ऑफ लॅटन टॅलेंट अंडरलाइन जो वर्ड आहे याचं मिनिंग म्हणजे सिनोनिम विचारले तर लॅटन म्हणजे जे काय होतं ते अनसीन लॅटनचा अर्थ होतो सुप्त सुप्त टॅलेंट तर साठी जे येणार सा आहे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर वन येस yes. तुम्ही सुद्धा काय आन्सर दिले तुमचं सुद्धा जे आहे आन्सर तुम्ही कमेंट मध्ये टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण जा जा जे आहे जास्त जास्त जे आहे चेक करूया जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे करेक्ट देतील हे बघूया थँक्यू 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 गुड इव्हनिंग एव्हरी वन गुड इव्हनिंग चला पुढचा जो प्रश्न आहे तो, तो मॅच द फॉलोइंग पेअर्स आणि याच्यामध्ये इसेंट्रिक इन्फ्लेबल फॅनेटिक आणि थीस अशा प्रकारचे शब्द आले होते आणि त्यांचे मध्ये जर आपण बघितले तर ग्रुप बी मध्ये जे आहे हे समानार्थी शब्द तर इसेंट्रिक म्हणजे काय होतं विक्षिप्त जे आहे तर अ मॅन स्ट्रेंज हॅबिट्स इसेंट्रिक हे जे आहे ऑप्शन नंबर दोन सोबत ए जे जर इथे जुळलं तर ए सोबत दोन असणारा एकच ऑप्शन हे तुम्हाला दिसतंय आणि तुम्ही मार्क करू शकता इसेंट्रिक म्हणजे अमॅन स्ट्रेंज हॅबिट्स इन्फ्लेबल इन्फ्लेबल म्हणजे काय होतं अ पर्सन मेक मिस्टेक्स अतिशय परफेक्ट असा व्यक्ती अचूक असा व्यक्ती अ पर्सन विथ म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की जो आस्तिक नाही धर्मांध आहे अशा प्रकारचा आणि थिस्ट म्हणजे काय होतं अ पर्सन हु बिलिव्ह इन गॉड ज्याला मराठीमध्ये आपण आस्तिक असं म्हणतो तर ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं करेक्ट आन्सर हे आपण घेऊ शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विथ वर्ड्स स्पेल्ट करेक्टली आता या प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला बघायचा असेल तर काय करावं लागेल चुकीचं स्पेलिंग आता आपला बायजूज एक्झाम प्रेपचा जो ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम आहे या ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम मध्ये एक मेन्सची बॅच चालू आहे आणि या मेन्सच्या बॅच मध्ये इंग्लिश मी कव्हर करत आहे म्हणजे येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये तुम्ही जर मुख्य परीक्षांमध्ये जाता किंवा काही ज्या आपल्या या परीक्षा आहेत त्यामध्ये इंग्लिश जो आहे महत्वाचा विषय तर अगदी बेसिक पासून इंग्लिश आपण कव्हर करतोय मग त्या तिथे सुद्धा जे आहे जसं मेनली मी में इथे गणित बुद्धिमत्ता विषय कव्हर करतो पण आपल्या मध्ये गणित बुद्धिमत्ता विषय नव्हता तर ज्यावेळी आपण हे कव्हर करतो ना तर त्यावेळी आपल्याला इलिमिनेशन पद्धत इथे जर आपण बघितलं अटेंडन्स हा जो आहे बेगर सिलिंगचं जे स्पेलिंग आहे चुकीचं आहे ऑप्शन नंबर तीन जर आपण विचार केला तर ऑप्शन नंबर तीन मध्ये सगळे करेक्ट आहे अटेंडन्स कॅलेंडर डिटर्जंट आणि एम्पेर इथे जे आहे मटेरियल मटेरियलचा आय ऐवजी ई हवा होता कुठलं कुठलं स्पेलिंग चुकीचं आहे हे जर तुम्ही फाइंड आउट केलं तर, तर काय होईल तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे करेक्ट नाही नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन ट्वेंटी नाईन क्वेश्चन आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर इडिओम्स अँड फरेझेज या घटकामधला सी आय टू आय विथ आय टू आय विथ म्हणजे काय होतं बरोबर म्हणजे मी तिच्या समान लेवलनी बघतोय अॅग्री कुठे आहे डी पण बघा ऑप्शन हे नाहीये शेवटी आयोगाने पण इथे काय केलंय थोडस आपल्याला फिरवण्याचा प्रयत्न केला ऍग्री विथ इज करेक्ट मग डी कुठे दिल्लंय आन्सर ऑप्शन जे आहे तो इथे ओथ ए अँड बी दिल्ल इथे सी ओनली दिलेलं आहे डी ओनली ऑप्शन नंबर तीन मध्ये सो करेक्ट आंसर काय होईल ऑप्शन नंबर थ्री जो आहे हा करेक्ट आंसर येस व्हेरी गुड व्हेरी गुड अनिल हिना प्रवर सिंग आणि जर क्लास आवडला तर सगळ्यांनी एक वेळा लाईक द्यायला विसरू नका तुमची इतर मैत्रिणी असतील ज्यांनी सुद्धा डिपार्टमेंटल एक्झाम दिली असतील किंवा जे प्रिपेअर करत असतील कुठल्या त्यांच्या सोबत तुम्ही शेअर करू शकता नाव द पार्ट इज ऑफ कॉम्प्रेन्शन आता मध्ये पण कॉम्प्रेन्शन कंबाईंड मध्ये पण कॉम्प्रिन्शन आणि आपल्या पूर्व परीक्षेमध्ये डिपार्टमेंटल पी एस आय मध्ये पण कॉम्प्रेन्शनचा पार्ट आहे एक टेक्नॉलॉजी वरती डिपेंड दे असा हा टेक्नॉलॉजी डिपेंडंट एक पॅसेज आलेला तर एक पेंटेटिव्ह आन्सर्स याचे बघूयात द पॅसेज शोज दॅट त्यासाठी तुम्हाला पॅसेज वाचावा लागेल तर एक एक्सपेक्टेड आन्सर जे आहे याचं एक्सपेक्टेड आन्सर ते ऑप्शन नंबर दोन ए ओनली म्हणजे डिजिटल कनेक्टिव्हिटी एक्सपर्ट्स कनेक्टेड विथ द व्हेकल युजर्स अँड कन्झ्युमर्स ऑप्शन नंबर दोन जे इथे करेक्ट प्रश्नाचं एक करेक्ट असू शकतं थँक्यू सागर थर्टी वन जो क्वेश्चन आहे थर्टी वन मध्ये बघा काय म्हटलं द इंटिग्रेटेड सिस्टीम ऑफ ट्रान्सपोर्टेशन शुड मेनली थिंक ऑफ तर हा जो वर्ड आहे सेफ्टी अँड एक्सपिरियन्स हा डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला पॅसेजमध्ये दिसेल द इंटिग्रेटेड सिस्टीम जे आहे मेनली थिंक ऑफ तुम्ही जर उतारा वाचला तर उतारामध्ये डायरेक्ट हे वर्ड तुम्हाला दिसतात सो डी ओन्ली ऑप्शन नंबर चार मध्ये आला त्यामुळे ऑप्शन नंबर फोर जे इथे करेक्ट असण्याचे शक्यता आहे सॉरी ऑप्शन नंबर थर्टी वन जे आहे थर्टी साठी ऑप्शन नंबर फोर थर्टी टू साठी जर आपण विचार केला व्हेकल युजर्स आर रिलक्टंट टू यूज इलेक्ट्रिकल व्हेकल्स बिकॉज थर्टी टू साठी जे आहे दे आर कन्सर्न विथ कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल्स हा शब्दच जो आहे तो डायरेक्ट वापरलाय अँड द रेंज ऑफ गेंड ॲव्हरेज गेंड पर लिटर ऑफ फ्युएल पर लि ऑफ फ्युएल आपल्याला उत्तर्यामध्ये दिसत नाही बट द व्हॉट मायलेज ऑर व्हॉट ऍव्हरेज दॅट व्हेकल कॅन गिव्ह हे उत्तर्यामध्ये डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला दिसतं उतारा वाचला तर उतरामध्ये हे सी दिसतं आणि सी ओन्ली जे आहे ते ऑप्शन नंबर मध्ये ठीक आहे उतऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑप्शन नंबर थ्री थर्टी थ्री हा जोडा सोडा जर वन ऑफ द चॅलेंजेस डिस्कस इन अबाउट कनेक्टिव्हिटी तर याच्यामध्ये बघा हाऊ टू इंटिग्रेट वेरियस फीचर्स ऑफ फॉर कनेक्टिव्हिटी हाऊट द व्हेकल युजर्स विल ऍक्सेस इन्फॉर्मेशन अबाउट जिओ पोझिशन अँड जिओ लोकेशन इन द व्हेकल हाऊ द गव्हर्नमेंट विल प्रमोट इलेक्ट्रिकल मोबिलिटी इन द कंट्री आणि डी म्हटलंय हु विल पे द मेंटेनन्स कॉस्ट ऑफ बॅक एंड इन्फ्रास्ट्रक्चर तर हे दोन पॉसिबिलिटी सी किंवा डी याच्यामध्ये असू शकतं कारण की या मध्ये हे पण एक, एक केलेलं डिस्कशन केलेलं आहे आणि जे बॅक एंड मध्ये कार्य करायचंय तर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धती असू शकतं तर तो थोडं याच्यामध्ये एक कन्फ्युजन असू शकतं मोस्ट प्रॉबेबल जे आहे एक उत्तर याच्यामध्ये असू शकतं पण एक किंवा दोन मध्ये आयोग जे आहे ते कुठलंही देऊ शकतं नेहावीर वेलकम गुड इवनिंग बेटा थर्टी फोर्थ क्वेश्चन द फ्रेज बाय लिप्स अँड बाउंड्स द फ्रेज बाय लिप्स अँड बाउंड्स युज इन द पॅसेज पहिलंच वाक्य पॅसेज बघितला की पहिलंच वाक्य मिळतं बाय लिप्स अँड बाउंड्स या बाय लिप्स अँड बाउंडचा अर्थ होतो व्हेरी फास्ट किंवा रॅपिडली सी ओनली जी दिलं आहे ते ऑप्शन नंबर थ्री मध्ये तुम्ही पॅसेज जर वाचला तर मी जस्ट तुम्हाला एक दाखवतो इलेक्ट्रिकल व्हेकल इंडस्ट्री इज इन इंडिया इज ग्रोइंग बाय लिप्स अँड बाउंड पहिल्या त्याच्यामध्ये त्याच्यावरनं अर्थ जो आहे तो क्लिअर होतो म्हणजे फ्रेजचा अर्थ पण इथे याच्यामध्ये यांनी विचारण्याचा प्रयत्न सो so व्हेरी फास्ट किंवा रॅपिडली पुढचा प्रश्न आपण बघूयात पुढच्या प्रश्नावरती जाण्यापूर्वी जस्ट एक अपडेट आलेली आहे बॅच जी आहे ही आपल्यासाठी चालू झालेली आहे राज्यसेवा म्हणजे तुम्ही राज्यसेवा किंवा कंबाईंड कुठल्याही परीक्षांची तयारी करत असाल तर प्रत्येकासाठी काही ना काही अवयलेबल आपल्यासोबत आहे बऱ्याचशा बॅचेस बरेचशे कोर्सेस डिपार्टमेंटलची जरी तयारी करत असाल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला लॉ पी एस आय तयारी करता तर लॉ सारखे विषय जे आहेत त्यानंतर आपला जे सगळे अॅक्ट्स आहेत या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन राज्यसेवा आणि जी कंबाईंडची ची बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता कसं आहे की इथे एक बेनिफिट तुम्हाला असं भेटा की तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर ज्या परीक्षेची तयारी करत असाल त्या परीक्षेसाठी क्लासेस त्या परीक्षेसाठी बॅचेस अवेलेबल आहे प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी बॅच वे� घेण्याची गरज नाही आणि महाराष्ट्रातली तज्ञ मंडळी तुम्हाला इथे मार्गदर्शन करण्यासाठी अवेलेबल आहे महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहेत शिक्षक लोक आहेत तुम्हाला मार्गदर्शन करतात ही नोज पुढचा टू ब्रेक इन हॉर्सेस आता याच जर आपण बघितलं तर हाऊ टू स्टॉप ऑर कंट्रोल दोन पैकी एक इथे असू शकतं हाऊ टू ब्रेक हॉर्सेस तर ए जे दिलंय ते आपल्याला फोर्थ मध्ये दिलंय आणि बी दिलंय अं ऑप्शन नंबर मध्ये तो मोर प्रॉबेबल जे आहे हाऊ टू कंट्रोल ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस हाऊ टू स्टॉप हॉर्सेस हाऊ टू कंट्रोल कंट्रोल जे आहे ते मोस्ट प्रॉबेबल इथे बसतय त्यामुळे इथे काय होणार आहे ऑप्शन नंबर थ्री हा मोस्ट प्रॉबेबल आन्सर इथे आपल्याला याच्यामध्ये मिळतं ही जी फ्रेज दिली अंडरलाईन सेंटेन्स आहे त्याचा अर्थ पुढे बघा अंडरलाईन सेंटेन्स भरपूर करून दिले आज आयोगाने पेपरमध्ये आणि त्याच्याबद्दल प्रश्न जे आहे ते भरपूर विचारले म्हणजे तुमची वकॅबलरी जी वकॅबलरी आहे ही वकॅबलरी जास्त स्ट्रॉंग पाहिजे रिडिंग जे आहे ते इंग्लिशचं वाढवलं पाहिजे इंग्लिश रिडिंग जेवढं वाढवणार तेवढी वोकॅबलरी वाढत जाईल आणि मग त्याच्यानंतर ग्रामर जो आहे हा ग्रामरचा पार्ट एकदम व्यवस्थित आपण करू शकतो आता दिलेला आहे अंडरलाइन वर्ड हु इज विअरिंग इन द ग्रीन डिस्क्राईब नाउन क्लॉज क्लॉज क्लॉझेक्टिव्ह क्लॉज की बोथ नाऊन अँड ऍडवर्ड क्लॉज द बॉय हु इज विअरिंग ग्रीन शर्ट आता ज्यावेळी आपण याच्यामध्ये बघतो हु इज ग्रीन विअरिंग ग्रीन शर्ट म्हटलंय सो इट इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट इज अॅन अन शालाय बाय अ स्कूटर द मॉडेल इन द सेंटेन्स हॅज बीन युज टू एक्सप्रेस प्रॉमिस सजेशन परमिशन गिविंग ऍडवाइस प्रश्नचिन्ह विचारलाय शालाय मी घेऊ अथवा नको म्हणजे काय विचारली आहे एक परवानगी मागितली मग सी कुठे आहे ऑप्शन नंबर थ्री मध्ये सो थर्टी सेवन इज ऑप्शन नंबर थ्री येस व्हेरी गुड एव्हरी वन जस्ट ट्राय टू आन्सर द क्वेश्चन तुम्हाला जे काही आन्सर्स येतात समोर आन्सर्स आलेले आहेत या आन्सर्सला सुद्धा तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि एक डिटेलमध्ये सेरीज जी आहे ती आपण चालवतो आहे युट्यूबला पण प्रयत्न करेल की इंग्लिशची एखादी सेरीज कव्हर झाली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सर इंग्लिश हा एक मतला सोपा विषय महाराष्ट्रामधला सोपा विषय झाला पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बरेचसे निर्णय हे बायजूज प्रेप ऍपने घेतलेले आहेत जसं की बऱ्याचशा फ्री सेरीज या युट्यूबला आहेत सर्व विषय तुमचे कव्हर होत आहेत करंट अफेअर्स डेली चालू आहे मॅथ्स अँड रिजनिंग डेली चालू आहे जनरल स्टडीज मधले विषय चालू आहेत आणि आपले सगळे शिक्षक लोक सचिन सर आहेत सचिन बसके सर विज्ञान कव्हर करतायत रितेश किराड सर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र कव्हर करतायत अनिकेत सर भूगोल करतायत अभिजित सर भूगोल करतायत अनिकेत सर राज्यशास्त्र पण कव्हर करतायत प्रतीक सर कायदे आणि करंट अफेअर्स घेत आहेत विशाल सर आपला जस्ट तुम्ही आता विशाल सरांचं सेशन बघितलं विशाल सरांचं जे मराठी झालंय मी गणित बुद्धिमत्ता आणि महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक जे आहे हे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय सो थर्टी एट चूज द करेक्ट सेंटेन्स करेक्ट सेंटेंस ही हॅज बीन वर्किंग फॉर टू मंथ्स बेसिक काळाची आयडिया जी आहे ती आपल्याला हवी आहे सो ऑप्शन नंबर वन ही हॅज बीन वर्किंग फॉर टू मंथ्स इज द करेक्ट सेंटेन्स बाकीच्या याच्यामध्ये जे आहे काळ जो आहे तो बरोबर बसणे नाही वॉस लेफ्ट जे येतं वॉसिंग हॅज गॉन हॅड गॉन हवय पुणे हॅड हवय ही हॅव गॉन देअर लास्ट वीक इथे सुद्धा जर आपण बघितलं तर काळ जो आहे तो योग्य बसत नाही करेक्ट काळ जो बसतो तो ऑप्शन नंबर एक मध्ये थर्टी एट नेक्स्ट क्वेश्चन थर्टी नाइन फिलिंग द ब्लँक्स फ्रॉम द ऑप्शन गिव्हन बिलो शी हॅज बीन मिसिंग रिकामी जागा मंडे लास्ट आता इथे काय होतं कधी पासून कधीपासून कन्फ्युजन कधी कधी होऊ शकतं ते वापरायचं की फ्रॉम वापरायचं फ्रॉम वापरायचं बघा लक्षात घ्या सिन्स वुड बी द दोप्रिएट एकदम करेक्ट आन्सर कारण की इथे आपल्याला कन्फर्म जागा कन्फर्म कधीपासनं मंडे लास्ट लास्ट मंडे पासून आहे त्यामुळे इथे सीन्स जे आहेत येणार आहे जर वेग असतं कधीपासून माहिती दिलेलं नसतं तर आपण इथे सीन्स वापरलं असतं मग आपण तिथे वापरलं असतं सो सीन्स मंडे लाइन चा ऑप्शन नंबर वन वी हॅव कम टू फोर्टीथ क्वेश्चन जवळपास पंधराव्या प्रश्नापर्यंत आपण आलेलं आहे तुमची सुद्धा उत्स्फूर्त उत्तर आपल्याला मिळत आहेत उत्तरं जी आहेत ती विद्यार्थ्यांची येत आहेत चांगल्या प्रकारे विद्यार्थी उत्तरं देत आहेत सो so, लेट स्टार्ट इट इज एक्स्ट्रीमली हॉट टू एक्स्ट्रीमली जो आहे हा शब्द कशाचा ऍडवर्ब आहे सो इट इज द ऍडव्हर्ब ऑफ डिग्रीबिग्री करेक्ट एक जी स्पेसिफिक आहे कुठलं तरी जे हॉट एक्स्ट्रीमली हॉट इट इज अ रियल कंडिशन आपण म्हणू शकतो इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे एक्स्ट्रीमली जो शब्द जो आहे एखादी डिग्री जी आहे किंवा एखाद्याची एक्स्ट्रीमिटी सांगण्यासाठी एखाद्याची लेवल सांगण्यासाठी वापरलं जातं ऍडवर्ब ऑफ डिग्री फोर्टी वन क्वेश्चन आयडेंटीफाय देक्ट पॅसिव्ह व्हॉइस पॅसिव्ह वॉइस कशा मधला करेक्ट आहे बघा पीटर वॉज डॉट टू सिंग बाय मिस्टर आपण बघतो मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब आणि ऑब्जेक्ट आपण वापरतो याच्यामध्ये काय होतो पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट आणि वर्ब त्या फॉर्म प्रमाणे चेंज होतो आणि बाय सब्जेक्ट मग याच्यामध्ये इथे बाय आलेलं आहे पीटर वॉज डॉट पास मध्य करेक्ट है वॉस डॉट टू सिंग्रीस ठीक है सो धीस वुड बीक्ट करेक्ट पैसि नंबर द फ्रूट विच ऑफ द फॉलोइंग पैसिव वॉइसा प्रश्न आसिव वॉइस साच ऑफ द फॉलोइंग इज द पैसिव स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द एक्टिव वॉइस ऑफ स्ट्रक्चर अब द फ्रूट इज रायपन बाय द सन इथे काय आलेलं आहे द सन हॅज आलेला आहे बरोबर द सन हॅज आलाय इथे काय येईल द फ्रूट हॅज बीन हॅज बीन किंवा फ्रूट हॅड बीन बरोबर पॅसिव वाईस आपल्याला करायचं आहे तर हा पास्ट मध्ये येईल हॅजच काय हॅड बीन रायपन बाय द सन द फ्रूट हॅड बीन रायपन बाय द सन तो ऑप्शन नंबर थ्री आ, सी जो आहे सी कुठे दिले ऑप्शन नंबर uh, एक मिनिट द सन हॅज रायपन द फ्रूट हॅज द फ्रूट हॅज बीन रायपन बाय द फोर्टी टू फोर्टी टू साठी जे आहे बी जे हॅज बीन आलं सो बी वुड बी द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर थ्री जो आहे तो आपल्या इथे बी ओनली बी कुठे दिलाय थ्री मध्ये दिलाय सो ऑप्शन नंबर फोर्टी थ्री द वर्क फ्रॉम द फॉर्म ऑफ द गिव्हन नाउन फ्रॉस्ट फ्रॉस्टसाठी वर्क काय फ्रीज फ्रीस हॅजबिन तिथे आलं ना बीन आलं ना बीन आलं त्याच्यामुळे बी जे आहे ते करेक्ट आहे बी कुठे आहे ऑप्शन नंबर थ्री मध्ये सो ऑप्शन नंबर थ्री बघा इथे कन्फ्यूज करून टाकता आयोग इथे आपल्याला कन्फ्युज करत त्याच्यामुळे काय होतं आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे जे ऑप्शन दिले आहे त्या ऑप्शन मधला आन्सर निवडायचं साठी फ्रीज हाय आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स करेक्ट कंडिशनल सेंटेन्स जे आहे तिथे बघायचंय

आता इथे काय टाकायचंय क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग टाकायचा आहे करेक्ट टॅग क्वेश्चन आता अस आलेलं आहे आणि नन अस म्हटलेलं आहे नन ऑफ अस म्हणजे निगेटिव्ह वाक्य आहे मग इथे काय येईल नन ऑफ अस न्यू द वे आणि देन्स मध्ये तो डीड वी डीड न नेणार नाही इथे लक्षात घ्या डीड नन नाही हे डिडंट डिडंट आले म्हणून ए आणि सी एलिमेंट झाले अस आलं अस साठी आपण काय वापरलं वी सी कुठे दिलंय सी ओनली ऑप्शन नंबर टू मध्ये ओनली ऑप्शन नंबर टू मध्ये हेच कन्फ्युजन आयोग करून ठेवतो इथेच मग आपल्या प्रश्नांची उत्तरं चुकतात द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईक कुठला क्लॉज रे इट इज अटिव्ह क्लॉज आता इथे जे ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा आहे विच पासनं प्रश्न विच विच डॉग विच डॉग दॅट बार्क्स द डॉग दॅट बार्क्स साठी जेव्हा आपण विचारलं सो इट इज अ प्रश्न विचारला तर मग नाउन क्लॉज येणार उत्तर इथे आपल्याला जे आहे हे हेच पासून आपण विचारतो म्हणून इथे आपल्या समोर पुढचा प्रश्न क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज द वन वर्ड्स सब्स्टिट्यूट इवन इन द सेंटेंस आता वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलेलं आहे अ डिसिजन विच कॅनॉट बी अल्टर्ड ऑर विथड्रॉन इन रिविकवरेबल इर रिवोकेबल इरि रिवो, रिवोक करता येत नाही ज्याला परत घेता येत नाही अशा प्रकारचं अशा प्रकारचं जे आहे हे काय झालं इर बल, सो ऑप्शन नंबर थ्री वुड बी द करेक्ट आन्सर बघा इंग्लिश असू द्या मराठी असू द्या कुठलाही विषय जो आहे तो सगळे महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये सर्व विषयांवरती मार्क्स आहेत मग तुमची तयारी ही एकदम प्रॉपर होणं गरजेचं आणि ही तयारी करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय बायजूज एक्झाम प्रेप सोबत जुळून राहा बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला इथे मिळतील द वर्ड द वर्ड सॅंग म्हणजे कसं होतं जेन्यून मोस्टली जर आपण बघितलं तर जेन्युन इथे येतं ऑप्शन नंबर वन जेन्युन जे आहे ते करेक्ट आन्सर फोर्टी नाईन ऍडव्हर्टायझर्स प्रोवोक वन टू फोर्टी नाईन जर आपण बघितलं टू पुट फोर्थ पुट फोर्थ वन बेस्ट एफर्ट पुट फोर्थवर्टाईज प्रोवोक वन टू वन बेस्ट एफर्ट हे जे आहे पुट ऑफ येणार नाही पुटबॅक येणार नाही पुट ऑफ येणार नाही एखाद्याचे एफर्ट कामी लागण्यासाठी जे आहे पुट फोर्थ जे आहे ते उपयोगी अँड नाव द लास्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन इज अबाउट द फ्रेज चूज द करेक्ट मिनिंग ऑफ इडियम अंडरलाइन फॉलोइंग सेंटेन्स शी इज लिडिंग अ डॉग्स लाईफ प्रत्येका जीवन जी झिरईज हर हजबंड इज अन अल्कोहोलिक विदाउट अ जॉब अ लाईफ ऑफ मिजरी लाइफ इन विच पार्टनर्स आर कॉन्स्टंटली क्वारलिंग टू डू से समथिंग दॅट डिस्टर्ब इन पीस टू डू सायलेंट सेंग नथिंग हे चार दिल्ले आहेत आणि यापैकी अ लाईफ ऑफ मिझरी दुःखी जीवन करेक्ट आहे ना दुःखी जीवन जगत आहे कुत्र्याचं जीवन जगत आहे म्हणजे दुःखी जीवन जगत आहे भांडण करते ही इथली सिच्युएशन झाली बट मिझरी लाइफ इज लिडिंग अ डॉग्स लाईफ तो ए कहां पे दिया हुआ है ए दिया है ऑप्शन नंबर तो लाइक दिस वी हैव एनालाइज नियर अबाउट हंड्रेड क्वेश्चन मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहे आपल्या एक्सपर्ट टीमने याची तयारी करून तुमच्यासाठी बनवलेले आहेत थोडाफार चेंज नाईन्टी फाईव्ह नाईन्टी नाईन पर्सेंट जे आहे ते आपण आंसर करेक्ट असतील आयोगाची फाइनल आंसर की येईल तर आयोगाच्या फाइनल आंसर की वेळी सुद्धा आपण एक वेळा टॅली करून घेऊयात प्रेप एक्झाम्प्रेप वरती तुम्हाला याची आंसर की सुद्धा मिळेल एक अनालिटिकल अनालिटिकल व्हिडिओ जो आहे किंवा अनालिटिकल क्लास जो आहे याचा अनालिसिस टोटल अनालिसिस क्लास जो आहे आपल्या फॅकल्टीज तुमच्यासाठी कव्हर करतील आणि तुम्हाला जर सिरियसली तयारी करायची असेल तर हा जो ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम आहे या ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम ला या आपले सर्व प्रतिनिधी जे आहेत तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि जर तुम्हाला डिस्काउंट हवं असेल सो so यू कॅन गेट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ऑन दिस ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम काय काय मिळेल याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे लाइव क्लासेस बाय द एक्सपर्ट फॅकल्टीज ज्या महाराष्ट्रातल्या एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत हे सगळे तुम्हाला मार्गदर्शन कर वेगवेगळ्या बॅचेस याच्या पीडीएफ मध्ये नोट्स याच्यावरती टेस्ट एमसी क्यू प्रॅक्टिस एमसी क्यू सगळं एकाच ठिकाणी आणि जर तुम्हाला काही डाउट आला आता हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तर डायरेक्ट शिक्षकांसोबत तुमचं इंटरॅक्शन होऊ शकतं आणि बघा किंमत पण जर बघितली तर अतिशय माफक अशा दरामध्ये जी की महाराष्ट्रामध्ये आज कोणी प्रोव्हाइड करत नाही जैन जैन बघा पाचशे रुपये पर मंथ मध्ये राज्यसेवा असू द्या कंबाईंड असू द्या किंवा जे आहे तुम्ही याची तयारी करू शकता ठीक आहे तर याच्यामध्ये सँगविन मध्ये जे आहे ना सांगवीन मध्ये दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये मोस्टली जे ऑप्टिमिस्टिक नाही सॅगविन म्हणजे त्याचा अर्थ जर आपण बघितला ऑप्टिमिस्टिक ची पॉसिबिलिटी आणि सिरियस जे आहे डी ओनली जे आहे दोन पैकी एकामध्ये म्हणजे जर डिक्शनरी आपण मध्ये बघितलं तर दोन्ही आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात सो पॉसिबिलिटी जी आहे मेन जी आहे ती ऑप्शन ची आहे इट मे बी पण आपण एक वेळा त्याच्याबद्दल जे आहे ते व्हेरीफाय करून घेऊयात सी ओनली की पण मोस्टली जर माझ्याकडनं जर आन्सर आपण बघितलं सँगविन वुड बी ऑप्शन नंबर तर तुम्ही कुठल्याही परीक्षांची तयारी करू शकता आणि केवळ पाचशे रुपये प्रति महिन्यामध्ये जे आहे तुम्हाला मार्गदर्शन इथे मिळते राज्यसेवा असू द्या कंबाईंड असू द्या किंवा पी मेन्स असू द्या सर्व मेन्स परीक्षांची तयारी महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ मंडळींकडून मिळते आणि जर तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर काहीही तुम्हाला त्याच्याबद्दल विचारायचं असेल तर आज आमचे प्रतिनिधी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करू शकता टेलिफोन क्रमांक तुमच्यासाठी दिलेला आहे आत्ताच कॉल करू शकता नाईन सिक्स डबल झिरो फाय टू नाईन झिरो फोर तुमची पुढची तुमची पुढची तयारी एकदम योग्य पद्धतीने काही अडचण असेल काही प्रश्न असेल तर एक्सपर्ट जे आहे तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि या चॅनल वरती तुम्ही अजूनपर्यंत नसेल तर सबस्क्राईब करा बरं हे जे टेलिग्राम आहे याला जॉईन करा शॉर्ट नोट्स स्टडी मटेरियल अवेलेबल आपण करून देतोय बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहेतच तिथे तुम्ही आम्हाला जुळू शकता लेटेस्ट अपडेट साठी सो थँक्यू फॉर ओव्हरमिंग रिस्पॉन्स थँक्यू व्हेरी वेलकम टू बायजूज एक्झाम प्रेप अँड बी इन टच अस तुम्हाला काहीही आमच्या सकडून हवं असेल तर बायजूज वरती तुम्ही एक फक्त फोन करा एक मेसेज टाका एक ईमेल टाका वरती तुम्हाला डाऊट मी टाकता येईल लगेच आमचे प्रतिनिधी जे तुम्हाला मदत करतील यू अगेन बाय बाय हॅव अ गुड डे अँड बेस्ट ऑफ लक